असौ उज्वलमय साउंड आगतम स्वागतम सुस्वागतम हॉटेल सूर्या एक्झिक्युटिव्ह कैलासवासी सुरेश तखाराम सुरवसे चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर सुरवसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित 3 दिवसीय व्याख्यानमाले आपणा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। मातृऋण पितृऋण गुरुऋण समाजऋण यामध्ये आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजासाठी काहीतरी विधायक केलं पाहिजे, अशा प्रकारची कृती करणे म्हणजे समाजऋण। हे समाजऋण फेडण्यासाठी आदरणीय दत्ता अण्णा सुरवसे यांनी नेहमीच विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राबवत आहे। आर्तांना हृदयाशी धरावे, आर्तांना हृदयाशी धरावे, श्रांतासाठी छाया व्हावे या उक्तीनुसार गोरगरिबांची मुले शिकावी, पुढे जावी यासाठी त्यांचे वडील कैलासवासी सुरेश सखाराम सुरवसे यांनी सुरेश सखाराम सुरवसे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून आसरा सोसायटीमध्ये सुरवसे शिक्षण संस्थेची स्थापना केली। एक छोट्याशा रुपयाचे आज मात्र वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। अगदी नर्सरीपासून ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत या ठिकाणी जवळजवळ 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आणखी एक उपक्रम म्हणजे व्याख्यानमालेचा। मागील वर्षी देखील 3 दिवसीय शैक्षणिक व्याख्यानमालेचे आयोजन याच ठिकाणी आपण केलेलं होतं। याही वर्षी आपण एक वेगळ्या विषयावरती आजपासून ते 27 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे। सोलापूरकरांसाठी रसिकांसाठी ही एक पर्वणीच आहे। अगदी दिवाळी 2 दिवसावर आलेली आहे, हा दिवाळीचा एक बौद्धिक फराळ आहे आपल्यासाठी। आजच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी विराजमान आहेत आदरणीय दत्तांना सुरवसे, प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रकाशजी महानवर साहेब। हा वाक्यज्ञ ज्यांच्या अमृतवाणीतून साकारणार आहे ते ज्येष्ठ श्रेष्ठ निरूपणकार आदरणीय विवेकजी घरसाची सर, त्याचप्रमाणे सुरवसे शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय राजकुमारजी सुरवसे, सचिवा विजयाताई सुरवसे, विश्वस्त मनीष भैया सुरवसे, ज्येष्ठ पत्रकार आणि क्रीडा संघटक माननीय रवींद्रजी नाशिककर, डॉक्टर नरेंद्र काटीकर सर आणि उपस्थितीतील सर्व मान्यवर, मी पुनश्च एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि या ठिकाणी माझ्या वडिला विराम देते। धन्यवाद। आजच्या या वाद्यज्ञाप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवर आणि आपणा सर्वांचे श्रद्धास्थान विवेकजी घळसासे, उपस्थित सर्व सोलापूरकर वासीय बंधू भगिनी, श्री दत्तांना सुरवसे यांचा मित्रसमूह म्हणजे खऱ्या अर्थानं अगणित असा मित्रसमूह आहे।
आणि त्या मित्र समूहाचा एक प्रतिनिधी या नात्याने मी आज इथं सर्वांचं स्वागत करण्याचं मनोगत व्यक्त करीत आहे. पेशानं बांधकाम व्यावसायिक, परंतु कुठलंही औपचारिक शिक्षण त्यांनी तशा व्यवसायासाठी आवश्यक असणारं घेतलं नाही. केवळ अनुभवाद्वारे स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर बांधकाम व्यवसायामध्ये त्यांनी प्रगती तर घेतलीच, परंतु त्याचबरोबर त्यांची जी आवड आहे, साहित्य विषयक असेल, नाट्य विषयक असेल, एकूणच सगळ्या कला विश्वाच्या अनुषंगानं त्यांची स्वतःची आवड जपत असताना विविध कार्यक्रम आणि उपक्रमांना ते नेहमीच साथ देत असतात. एकूणच सर्वच कुटुंबीय, राजकुमार भैया, मनीषजी, सर्वच त्यांचे कुटुंबीय सदस्य अशा कार्यक्रमाच्या अनुषंगानं सदोदित कार्यतत्पर असतात. जसं सांगितलं त्याप्रमाणे गतवर्षी श्री प्रभू रामचंद्र या विषयावर व्याख्यानमाला झाली आणि आजच्या या सप्ताह समाप्तीच्या निमित्तानं दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपण इथे सर्वजण एका वेगळ्या विषयासाठी विवेकजींच्या माध्यमातून आपण श्रवण करणार आहोत. पुनश्च दत्तानांचा एक मित्र या नात्याने सर्व आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. येत्या 3 दिवसांमध्ये आपण या वाघयज्ञाचा लाभ घ्यावा असे पुनश्च आभार व्यक्त करतो. आज या प्रसंगी डॉक्टर प्रकाश महानवर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलगुरू हे देखील आज इथं उपस्थित आहेत. त्यांचं देखील या प्रसंगी विशेष करून स्वागत करतो, ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं विवेकजींना विनंती करतो की त्यांनी कृपया वाघयज्ञाला सुरुवात करा. धन्यवाद. देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. सिलसिला ये बात मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. मेरी नस नस तार कर दो और बना दो एक सितार, राग भारत मुझ पे छेड़ो झंझनाओ बार बार. देश से झलकना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. शत्रु से कह दो जरा सीमा में रहना सीख ले, ये मेरा भारत अमर है सत्य कहना सीख ले. भक्ति की इस शक्ति को बढ़कर दिखाना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए. है मुझे स्वागत भारत, भूल एक क्षण मुझे रक्त की दिवाळी अगदी दाराशी आलेली असताना प्रबोधनाचा दीपोत्सव ही एक अलौकिक कल्पना. समाजामध्ये प्रबोधनाचा दीप जोपर्यंत प्रज्वलित होत नाही तोपर्यंत आपल्या 30 त्योहारांना कर्मकांडापेक्षा जास्त अर्थ राहत नाही.
अशा दिवाळीच्या प्रारंभी 3 दिवस आर्य चाणक्य या विषयावर जी व्याख्यानमाला आयोजित केली आहे त्या आयोजक संस्थांमध्ये हॉटेल सूर्य एक्झिक्युटिव्ह, कैलासवासी सुरेश सखारा, सुरवसे चॅरिटेबल ट्रस्ट, सुरवसे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीनं राष्ट्रासाठी वर्तमानाच्या परिस्थितीत आवश्यक असणारा हा विषय 3 दिवस आपण चर्चेमध्ये घेणार आहोत. आज माझ्यासाठी परम आनंदाचा विषय असा आहे की पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर सोलापूर विश्वविद्यालयाचे माननीय कुलगुरू आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे. आनंद यासाठी आहे की माझ्या शहरातल्या विद्यापीठाचे कुलगुरू या कार्यक्रमाला आले, त्यामुळे ह्या कार्यक्रमाची प्रतिष्ठा वाढते. पण त्याचबरोबरीनं हा जो सगळा विषय आहे तो कुलगुरू या पदाची प्रतिष्ठा आपल्या समाजामध्ये किती आहे, गुरुकुलांचे प्रमुख असणारे कुलगुरू असून प्राचीन काळामध्ये आपल्याकडे असणारे विश्वविद्यालयांचे अधिपती कुलगुरू असोत, त्यांना आपण आपल्या समाजाने ईश्वराच्या समकक्ष मानलं आहे आणि त्यामुळं आदरणीय कुलगुरूंचं इथे येणं हे साक्षात ईश्वराचंच येणं आहे असं मी सांगितलं. सोलापूरकरांचं प्रेम विलक्षण आहेच. कुलगुरू सरांना मुद्दाम मी सांगेन की गेली 14 वर्ष आम्ही सकाळी 6:25 ते 7:30 अशी पहाटेची प्रवचन माला करतो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की 6:10 सभागृहात कोणी नसतं, 6:20 बसायला जागा नसते आणि 7:35 सभागृहात कार्यक्रम झालाय की नाही झालाय याची भनक सुद्धा लागत नाही. सोलापूरकरांच्या सांस्कृतिक जाणीवेच्या विकसित यात्रेमधला हा टप्पा आहे, त्याचं गेल्या वर्षीपासून इथे प्रत्यंतर आपण म्हणतो आहोत. ही पण व्याख्यानमाला माननीय दत्ता अण्णांच्या प्रेरणेने सुरू झाली. खरं तर यावेळी त्यांची खूप घाई होती, बालाजी तिरुपतीचं बोलावणं त्यांना आलेलं असल्यामुळं त्या व्यापारी आहेत, पण ते म्हणाले की शो मस्ट गो ऑन. अनेकदा असा प्रश्न पडतो की आणि स्वतःला बुद्धिवादी म्हणवणारे आणि सगळ्यात स्वस्त गोष्ट आहे आपल्या देशात की स्वतः जाहीर करायचं मी बुद्धिवादी आहे, त्यामुळं असे स्वतःला स्वघोषित बुद्धिवादी जे आहे ते एक प्रश्न प्रायः विचारत असतात की हे सगळी इतिहासातली वानगी तुम्ही किती दिवस अजून लोकांच्या समोर मांडणार, जग कुठे चाललंय, तुम्ही काय बोलता, जग किती प्रगती करता आणि तुम्ही त्या गोष्टी सांगता आहात प्राचीन भारतातल्या, कधी श्रीरामांच्या विषयी, कधी श्रीकृष्णांच्या विषयी, कधी अन्य काही राष्ट्रपुरुषांच्या विषयी. इतिहासाचं इतकं सारखं स्मरण करण्याची आवश्यकता आहे, निश्चित आवश्यकता आहे. जे स्वतःला अशा पद्धतीने बुद्धिवादी समजून प्रश्न उपस्थित करतात त्यांना एक भीती याच्या पाठीमागे वाटत असते की हा इतिहास जर नव्या पिढीला कळाला, आपली परंपरा जर नव्या पिढीला कळाली, तर त्यांचं बुद्धिवादी स्वरूप जे वर्तमानातलं आहे ते उघडं पडेल, कारण का ते इतके खुजे, इतके बवणे, इतके बेताचे समजत असणारे लोक आहेत. माध्यमांमध्ये त्यांची उडवत जरा जास्त आहे. काही सभासंमेलनांमध्ये जसा गणपती पुजला जातो प्रत्येक कार्यक्रमात, तसं ह्या लोकांना बोलवलं जातं आणि त्यामुळे त्यांचा आणि समाजाचा असा गैरसमज आहे की आम्हाला खूप सारं काही जगातलं कळत आहे. पण जो समाज इतिहास विसरतो त्या समाजाचा वर्तमान फार केविलवाणा असतो आणि भविष्यकाळाचा भरोसाच नसतो, त्यामुळं वारंवार इतिहासामधल्या योग्य आणि अयोग्य दोन्ही गोष्टी, आणि इतिहास काय असा नसतो की नेहमी यशच आहे,
नेहमी वैभवाचीच गोष्ट आहे. अनेकदा पराभव असतो, अनेकदा क्लेशकारक गोष्टी घडलेल्या असतात इतिहासामध्ये. पण हे जे काही प्राचीन संचित आहे राष्ट्राचं ते घेऊन आपण पुढे जात असतो. त्यातल्या काही व्यक्तिमत्वांच्या विषयी जसं गेल्या वर्षी आपण श्रीरामांच्या विषयी पाहिलं की एक ईश्वरी शक्ती एवढंच त्यांचं स्वरूप नाही, तर श्रीरामांचं असो व श्रीकृष्णांचं असो राष्ट्र उभं करण्यामध्ये असलेलं योगदान एक राष्ट्रपुरुष म्हणून आपण विचारात घेतो आणि त्याचा नव्या पिढीवरती फार चांगला परिणाम होतो हाही अनुभव मी देशभर घेतोय, देशाच्या बाहेरही घेतोय. आज चाणक्य असा विषय घेत असताना माझ्या मनामध्ये काही निकष आहे की का बरं ह्या एका शिक्षकाची कथा सांगितली पाहिजे. कथा म्हणा, चरित्र म्हणा, हे यासाठी सांगितलं पाहिजे की वर्तमानामध्ये आज सर्व दूर आपल्याला एक छुपका होईन पण नैराश्याचं वातावरण दिसत आहे. अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत, आपल्या पारिवारिक जीवनातले, आपल्या सामाजिक जीवनातले. ते प्रश्न गंभीर आहेत पण त्याची प्रतिक्रिया म्हणून आम्ही काही ठोस उत्तर द्यायला उभं राहण्याच्या ऐवजी बऱ्याचदा असं दिसतं की हातपाय घालून आम्ही बसलेलो आहोत. अनेकदा हा एक विषय निघतो की आमच्याकडे साधन सामग्री नाही, आम्ही एक माणूस म्हणून काय करू शकतो. जसं सगळ्यांना भेडसावणारे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत, एक म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून समाजाच्या सगळ्या दोऱ्या आपल्या हातात ठेवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मिळत असलेली प्रतिष्ठा. सामान्य माणसाच्या मनामध्ये येतं की मी काय करू शकतो या बाबतीत, माझ्या हातात तर काही साधन नाही, वर्तमानपत्र असोत, वृत्तवाहिनी असोत, मनोरंजनाची आणखीन काही साधनं असोत, ती ज्या धनधान्यांच्या हातामध्ये आहेत ते या लोकांनी पोचलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून सत्य बाहेर येईल याची शक्यता नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांचे लागेबंधही अशाच लोकांशी असल्यामुळं ते त्यांच्यावर काही नियंत्रण आणतील का, हा एक प्रश्न येतो. आणि मग तुमच्या मागासारखा संवेदनशील पण सामान्य माणूस निराश होऊन जातो. अशा वेळी त्याला तत्वज्ञानाचे डोस पाजण्यापेक्षा आर्य चाणक्यांसारख्या एका व्यक्तित्वाचं दर्शन घडवलं तर तो ठरवू शकतो की मी काय करू शकतो. एक माणूस ज्याच्याजवळ कसलंही साधन नाही, ज्याच्याजवळ कोणतीही सत्ता नाही, ज्याच्याकडे स्वतःचं कसलं सामर्थ्य नाही, आहे काय त्याच्याजवळ, तर एक लंगोटी आणि एक खांद्यावरचं उपरण, बस इतकंच आहे. पण असा अत्यंत हलाखीच्या अवस्थेतला एक माणूस उभा राहतो, निश्चय करतो की मी परिवर्तन घडवेन, माझ्यापासून मी सुरुवात करेन आणि मी राष्ट्रीय परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनेन. आज ही एक प्रेरणा भारतातली लोकशाही, भारताचं संविधान, भारताची मुक्त परंपरा जपण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे की मी एक व्यक्ती म्हणून काय करू शकतो. चाणक्य त्यासाठी एक आदर्श आहे, त्यामुळं ते चरित्र सांगणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट सर्वदूर चिंतेचा विषय असा आहे की मेकॉलेने घालून दिलेल्या शिक्षण प्रणालीमधून आमची शिक्षण व्यवस्था अजून बाहेर नाही आहे, त्यामुळे या शिक्षण प्रणालीतून निर्माण होणारी मुलं गुण भरपूर मिळवत आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्येही त्यांना यश मिळतं. पण शांतपणे विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की ही सगळी गुणवत्ता ही एका अर्थाने कृत्रिम गुणवत्ता आहे, त्यातून त्याच्या चरित्राचं निर्माण होत नाही आहे, त्याच्या चारित्र्याचा निर्माण होत नाही आहे, तो समाजासाठी काहीतरी करायला धडपडेल अशी शक्यता त्याच्यातून दिसत नाही. कारण का माणूस जितका शिकतो आहे तितका अक्कलपोटी बनतो आहे. दुसरी गोष्ट त्याच्या बाबतीत होते आहे की मला काय करायचं आहे, हे सगळं असंच चालत राहणार, शतकानुशतकं असंच चालत राहिलं आहे. मी माझी इथली व विदेशातली भक्कम पगार देणारी नोकरी, माझा बंगला, माझी गाडी, माझा बँक बॅलन्स, माझ्या मुलांच्यासाठी महागड्या महागड्या शिक्षण संस्था, असं असेल की माझा विषय संपला, मी राष्ट्र म्हणून काही विचार करू शकत नाही. याचं मूळ कारण असं होतं की आमच्या सगळ्या शिक्षा प्रणालीमध्ये
अशा पद्धतीचं चैतन्य नव्हतं की ज्यामुळं आम्हाला आमच्यातल्या आतल्या तेजाला जागं करता येईल. याची कारणं पण आपण नीट समजून घेतली पाहिजे, जी चाणक्याला कळाली होती आणि चाणक्याने आपल्या जीवनात ते बदल आणून घडवले. देश स्वतंत्र नव्हता त्यावेळेला, इथली सगळी शिक्षण प्रणाली जी होती ती ब्रिटिशांच्या इच्छेनुसार चालायची. ब्रिटिशांचं एकच ध्येय होतं की त्यांना कारकून पाहिजे होते, त्यांचे हुकूमनामे त्याची अंमलबजावणी करतील अशी प्रशासकीय व्यवस्था पाहिजे होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो जितका शिके तितका भारतीय अस्मितेबद्दल त्याच्या मनामध्ये घृणा निर्माण होईल. आपण बघतो की काही पिढ्याच्या पिढ्या 100-150 वर्षाच्या कालखंडामध्ये एक तर ब्रिटिशांनी केलेली चतुराई, कंपनी सरकारने केलेली चतुराई, इंग्रजांनी केलेली चतुराई, तुम्ही कोणालाही त्याच्याबद्दल खापर फोडू शकता कारण का ते सगळे एकच आहे, ती बिरादरी एकच आहे. त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर हिंदुस्थानामधली गुरुकुल उद्ध्वस्त करून टाकायला ठरवलं. नीट लक्षात घेऊया का मी माननीय कुलगुरूंची उपस्थिती स्पृहणीय मानतो, कारण का तिथे मूळ आहे आपलं सगळं. आणि जर एक विद्यापीठ, एक विश्वविद्यालय, एक महाविद्यालय, एक शाळा हे ठरवे तर भवितव्य बदलू शकतं. या देशामध्ये गुरुकुलाची जी पद्धत होती त्या गुरुकुलामध्ये 18 पगड जातीचे विद्यार्थी शिकत होते. हे मी नाही म्हणत, मद्रास प्रोव्हिन्स असो, बॉम्बे प्रोव्हिन्स असो, कलकत्ता असो, पंजाब असो, तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून असं लक्षात आलं की भारतामधल्या शिक्षण पद्धतीमध्ये इतकी विविधता आहे, इतकी जीवनानुकूलता आहे, इतकी समाजाभिमुखता आहे की त्याचा अजून पडसाद इंग्लंड अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये विशेषतः निर्माणच झालेला नाही. मग त्यांच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत आपण यांची शिक्षण प्रणाली उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत या देशावरती आपण प्रभुत्व गाजू शकत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल 150 वर्ष एक भ्रम आपल्या डोक्यामध्ये इतका ठासून भरला गेला की भारतातली शिक्षण पद्धती, परंपरागत शिक्षण पद्धती ही उच्चवर्णीयांच्या हातातलं भावलं आहे. आजही आपण जेव्हा हे वाक्य ऐकतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटत नाही, असं वाटतं की बरोबर आहे, कारण का आम्हाला हे सांगितलं गेलं की बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारं बंद होती, ज्यांना अस्पृश्य म्हटलं जातं अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण उपलब्ध नव्हतं. मग इथे कोण शिकायचं तर शेटजी भटजीची मुलं शिकतात. पण ब्रिटिशांनी केलेल्या पाहणीमध्ये जी आकडेवारी समोर येते आहे ती आकडेवारी पाहिल्यानंतर दंग होऊन जातो आपण की वैद्यकीय क्षेत्रातल्या अभ्यासक्रमामध्ये ब्राह्मणेतर मुलांची संख्या अनेक ठिकाणी जास्त आहे असं लक्षात आलं. अभियांत्रिकी शिक्षणामध्ये ती स्थिती होती गुरुकुलातल्या काळातला आत्ताचं अभियांत्रिकी शिक्षण थोडंच वेगळं आहे. आणि लक्षात असं आलं की केवळ शेटजी भटजीची मुलं नाही तर 18 पगड जातीची मुलं शिकतात. नुसती शिकतायत असं नाही तर गुणवत्तेने ती पुढं पण चाललेली आहे. ब्रिटिशांच्या लक्षात आलं की ही शिक्षा प्रणाली उद्ध्वस्त केली पाहिजे. तक्षशिला, नालंदा ही नावं तर आपण ऐकले. तक्षशिलेमध्ये तर अशी स्थिती होती की जगभरातले विद्यार्थी तिथे शिकायला येत, आणि नुसतं शिकायला येत असं नाही तर जगभरामध्ये तक्षशिलेच्या गुरुकुलांइतकं म्हणजे विद्यापीठांइतकं श्रेष्ठ विद्यापीठ कुठेही नव्हतं. आणि फार जुनी गोष्ट नाही आहे, 2-2.5 हजार वर्षापूर्वींची ही गोष्ट. 40 विषय शिकवले जात आणि जगभरातून विद्यार्थी तिथे येत असत. 25-30 हजार विद्यापीठांची ही गुरुकुलं होती म्हणा, विद्यापीठं होती म्हणा, आणि त्याचा प्रमुख ज्याला आचार्य म्हटलं जायचं, कुलपती म्हटलं जायचं, आज आपण कुलगुरु म्हणतो, त्यांनी या सगळ्या समाजामध्ये 3 गोष्टी संक्रमित केल्या. एक, लौकिक जीवनामधलं भौतिक जीवनामधलं शिक्षण दिलं पाहिजे. 2, हे शिक्षण देत असताना सामाजिक जाणीव विकसित केली पाहिजे. आणि 3, माझ्या गुरुकुलात शिकणाऱ्याचं चारित्र्य उत्तम असलं पाहिजे. ब्रिटिशांनी ते उद्ध्वस्त करायचं ठरवलं. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला असं वाटलं की आता हे बदलेल, अभ्यासक्रम बदलेल,
आता आपल्या इतिहास म्हटल्या आणि ब्रिटिशांची चतुराई बघा, चंद्रगुप्त मौर्य तिथून भारतीय इतिहास सुरू करतात, त्यामुळं आर्य चाणक्य पौराणिक होऊन जातात आणि पुराणाला काही अर्थ नाही आहे असं आपल्या डोक्यात त्यांनी भरवलेलं आहे. वेद म्हणजे काहीतरी मंडल आहे, उपनिषद निरर्थक आहे, शब्दबंबाळ आहे, इथला इतिहास इथली पुराणं या सगळ्याचा काही विकासाशी संबंध नाही, इतका कचरा आपल्या डोक्यामध्ये 150 वर्षात भरला होता जेव्हा आपण स्वतंत्र झालो. हे सुद्धा उदारतेने म्हणायचं वाक्य आहे. स्वतंत्र झालो यातल्या स्वातंत्र्य या शब्दाचा ऊर्जस्वल भाग आपल्या स्वातंत्र्यात दिसत नाही, ही आत्मवंचना नाही आहे. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी सविनय कायदेभंग असो, सशस्त्र क्रांती असो, कोणत्याही प्रकारची आंदोलनं असो केली ती प्रामाणिक होते, त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे. पण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं या अर्थाचं वाक्य उच्चारताना भारी संकोच होतो. सत्तेचं हस्तांतरण झालं, नीट लक्षात घेऊया आपण काय इतिहास समजून घ्यायचा. सत्तेचं हस्तांतरण झालं आणि घोषणा झाली की भारत हा एक लोकशाहीवादी देश म्हणून उभा राहील, ज्याची पायाभरणीच लोकशाहीवादी झाली. आपल्याला माहिती आहे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान हे जवाहरलाल नेहरू होते असंच आपण शिकलो, तसंच आपल्या डोक्यात आहे. आणि आजही गाळलेल्या शब्दामध्ये तेच उत्तर लिहिलं तर शिक्षक बरोबर उत्तर देतात. पण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस होते हे आम्हाला कोणी शिकवलं नव्हतं. नेहरू हे सर्व देशातल्या काँग्रेस कमिट्यांनी पूर्णपणाने नाकारलेलं नाव सरदार वल्लभभाई पटेलांच्याकडे सत्ता यावी यासाठी सगळ्यांनी दिलेली एकमुखाने मतं ही गांधीजींनी आपल्या अधिकारामध्ये रद्द केली आणि जवाहरलाल नेहरूंना या देशाचं नेतृत्व दिलं जे अलोकतांत्रिक पद्धतीनं होतं. म्हणजे मुळात लोकशाहीची भ्रूणहत्या करूनच जो आमचा पहिला नेता उभा राहिला आणि ज्याला आम्ही लोकशाहीचा काहीतरी दीपस्तंभ वगैरे मानलं, आजही मानतो. आणि 70 वर्षात हे असं गारूड आमच्या डोक्यामध्ये होतं की आम्ही हा सगळा खोटा इतिहास सहन केला. आता गांधीजींच्या मनामध्ये नेहरूंचं नाव येण्याचं कारण काय होतं हे ऐकल्यानंतर मला जास्त खुलासा करायची गरज नाही. गांधीजी असं म्हणतात की वर्तमान काँग्रेसच्या स्थितीमध्ये अंतर्बाह्य इंग्रज असणारा माणूस जर कोण असेल तर तो पंडित जवाहरलाल नेहरू, त्यामुळं त्यांच्या हातात बागडोर गेली पाहिजे. लक्षात घ्या, नेहरूंनी पंतप्रधान पदाची तथाकथित पंतप्रधान पदाची शपथ घेतली ना ती तिरंग्याखाली नाही घेतली, ती कंपनीच्या झेंड्याखाली घेतली, ब्रिटिशांच्या झेंड्याखाली घेतली आणि राणीच्या नावाने शपथ घेतली. आम्हाला पहिलं नेतृत्व ते मिळालं, म्हणजे पहिल्या घासामध्येच मक्षिका पात होता. कोणती लोकशाही येणार होती? बरं, नेहरूंचं स्वतःच्या जीवनाबद्दलचं भाकीत काय होतं की ज्यामुळे ते इतिहासामध्ये काहीतरी अशा पद्धतीनं संशोधन करून घेतील आणि नव्या पिढीमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय अस्मिता, या देशाची सनातन धर्म परंपरा ही दृढमूल करण्यासाठी प्रयत्न करतील. तर नेहरूंचा त्याच्यावर विश्वासच नव्हता. नेहरू असं म्हणायचे, आय एम ब्रिटिश बाय अन एज्युकेशन, म्हणजे मी शिक्षणाने ब्रिटिश आहे. आय एम मुस्लिम बाय कल्चर, मी सांस्कृतिकदृष्ट्या मुसलमान आहे. आणि आय एम हिंदू बाय अन ॲक्सिडेंट, मी अपघाताने हिंदू झालो. आता मला सांगा, ज्याच्या हातामध्ये देशाची सूत्र पहिल्यांदा गेली त्या माणसाला जर आपल्या अस्तित्वाबद्दलच अभिमान नसेल तर तो काय करेल? तेच त्यांनी केलं. हा देश स्वतंत्र झाल्यानंतर उद्योग, शेती, दुग्ध व्यवसाय, शेतीजन्य सगळे व्यवसाय याच्याकडे लक्ष देणं आवश्यक होतं, ते दिलंही पाहिजे, उद्योग वाढले पाहिजे होते. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं राष्ट्र निर्माण करण्यासाठी, शिक्षित पिढी घडवण्यासाठी शिक्षण प्रणाली काय. जाता जाता फक्त लक्षात ठेवतो, आमच्या पहिल्या शिक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री या देशाच्या स्वातंत्र्याचे झाले होते, ते अशिक्षित होते, ते मदरसामध्ये शिकलेले होते, त्यांना भारतीय संस्कृतीविषयी काहीही प्रेम नव्हतं, त्यांना भारतीय अस्मिता काय असते हे माहिती नव्हतं,
पण आमच्यासाठी मात्र ते फार मोठं धर्मनिरपेक्ष नाव होतं. आणि त्यानंतर राजीव गांधींपर्यंत जे जे शिक्षण मंत्री पहिले 5, 6, 7, 8 की जे या देशाच्या शिक्षण प्रणालीला दिशा देऊ शकत होते ते सगळे मदरशामधून शिक्षित झालेले लोक. तुम्ही लक्षात घ्या कोणती शिक्षण प्रणाली आहे. त्यामुळे 35 किलोमीटरच्या परिघरामध्ये असलेलं दिल्लीचं साम्राज्य मोगली सल्तनत म्हणून आम्ही शिकलो की अशा कितीतरी सल्तनती या देशामध्ये होत्या आणि ज्या या देशातल्या लोकांच्या होत्या अतिशय पराक्रमी राजांच्या होत्या. पण या सगळ्याच्या ऐवजी आम्ही शिकलो मोगली सल्तनत. आजही या देशाच्या राजधानीमध्ये अशा लोकांची नावं रस्त्याला आहेत की ज्यांनी लाखो निरपराध भारतीयांची हत्या केली, हजारो स्त्रियांवर बलात्कार केले, छोट्या छोट्या मुलांना भाल्याच्या पात्यामध्ये अडकून ठार मारलं, त्यांची नावं आज आमच्या देशाच्या राजधानीच्या रस्त्याला आहेत. अनेक शहरांना त्यांची नावं आहेत. कोणती अस्मिता जागृत मी काय करू शकतो. मी सरकार बदलू शकत नाही, मी शिक्षण व्यवस्था बदलू शकत नाही. सुदैवाने आता एक युग परिवर्तन सुरू झालंय. शिक्षणामध्ये नवीन विचार या लागले, भारतीय विचार त्याला प्राधान्य दिलं जायला लागलं. पण गंमत बघा, देश स्वतंत्र झाल्यानंतर अमृत महोत्सवाच्या वर्षामध्ये येईपर्यंत सुद्धा आमच्या डोक्यातली ती कीड अजून गेलेली नाही. त्यामुळे या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी घरी गणपतीची प्रार्थना केली, पूजा केली, तर या देशातल्या अर्बन नक्सल्स, कम्युनिस्ट विचाराच्या दिग्भ्रांडू आणि देशद्रोही लोकांच्या तळपायाच्या आग मस्त करा जाते. हा देश काही तुमच्या पापाचा आहे. माझ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायाधीश घरी जर गणेशाची पूजा करत असेल तर तुमचं काय जातं आहे. पण त्याच्यावरती चर्चा झाली. त्या पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की जो 500 वर्षाचा लढा होता राम जन्मभूमीचा तो सोडवत असताना माझ्यासमोर प्रश्न होता की हा कसा सोडायचा. तेव्हा मी माझ्या घरातल्या देवासमोर बसलो, ध्यान लावलं आणि श्रीरामाला शरण गेलो आणि म्हटलं की यांना मार्ग काढा आणि भगवंताने मार्ग काढला. एवढं म्हटल्याबरोबर सगळी भाडोत्री माध्यमं जी आहेत, परकीयांचा धोका कमी आहे आपल्या देशाला. या देशातल्या माध्यम पोषित पंडित आणि विद्वान लोकांचा म्हणजे ज्याला सरळ व्यवहारी भाषेमध्ये जयचंद्रांच्या अवलादीचा धोका जास्त आहे, गद्दारांचा धोका जास्त आहे की जे इथलं खातात इथे मोठे होतात आणि गुणगान दुसरं करतात. त्यांनी काहून माजवलं की संविधानाचा कायद्याचा आधार घेऊन न्याय निवाडा होणार की ईश्वराला सापडं घातलं जातात. पण ह्या सगळ्या लोकांनी काहूर वाजवल्यामुळे काय झालं, कोणीही अशा पद्धतीचा परंपरेला धरून विचार करायला लागला की गडबड होते. 70-60 वर्ष झाली सलग सलग आमच्या देशात काय घडलं ही पार्श्वभूमी अशासाठी सांगतो. 3 दिवस आहेत आपल्या हातामध्ये. आज ही पृष्ठभूमी चाणक्याचं जीवन, उद्या चाणक्याने राष्ट्रामध्ये साम दाम दंड भेद यांनी कसं एक नवं साम्राज्य निर्माण केलं आणि परवा दिवशी अप्लाईड पार्ट ऑफ चाणक्यास केलं असं की चाणक्याच्या सूत्रांमध्ये असं काय की जे आज मी माझ्या कुटुंबामध्ये आणू शकतो. बघा लक्षात घ्या, आम्ही इतक्या कमासल लोकांच्या नेतृत्वामध्ये लहानाचे मोठे झालो. या देशाचं दुर्दैव असं होतं की देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशाच्या अस्मितेबद्दल तिळमात्रही अभिमान नसणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सगळं होतं. परदेशी पाहुणा आला की आम्ही काय दाखवत होतो, ताजमहल दाखवत होतो. ताजमहल नक्कीच सुंदर आहे, तो दाखवायलाही हरकत नाही. पण या देशामध्ये पाहण्याजोगी वास्तू फक्त ताजमहल आहे का, फक्त कुतुब मिनार आहे का, या देशामध्ये दाखवण्यासारखं काही नाही का. 65-60 वर्ष लागली आमच्या देशामध्ये याच्याबद्दल जाग यायला की नाही या देशामध्ये असे कितीतरी ठिकाण आहे. एक साधं ठिकाण आहे गंगेची आरती, आम्ही का नव्हतो दाखवत आत्तापर्यंत. आम्ही दक्षिणेमधली देवालय का नव्हतो दाखवत. आम्ही भारताच्या आध्यात्मिक परंपरा असणाऱ्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन परदेशी पाहुण्यांना का घडवत नव्हतो.
कारण का ते आमचं आहे असं आमच्या नेत्यांना वाटत. आपले नेते कसले आले, आपलं दुर्दैव होत, आपलं दुःख होतं, राष्ट्रीय हानी झाली. 60 वर्ष एका देशाची वाया जाणं म्हणजे काय असतं. आणि अशा वेळी आपण हतबल होतो. परदेशामध्ये गेल्यानंतर आमच्या देशाचे प्रमुख भेटवस्तू काय देत होते एकदा आठवून बघा. पण एक परिवर्तन सुरू झालं. आता तुम्ही भारतीय परंपरा माना किंवा मानू नका, तुम्ही कम्युनिस्ट देशाचे राज्यकर्ते असा, मुस्लिम देशाचे राज्यकर्ते असा, आता भारताचे राजनैतिक प्रतिनिधी जातात तेव्हा छान कोरीव पेटीमध्ये भगवद्गीता भेट देतात आणि जेव्हा ती भगवद्गीता मग लोकांना कळतं की अरे हे आहे नालंदा विद्यापीठ. काय होतं नालंदा विद्यापीठ का जायला गेलो? कारण का नालंदा विद्यापीठामध्ये एवढं विपुल ज्ञान होतं मी त्या तपशिलात आत्ता जात नाही, पण ते ज्ञान जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत या देशाला कोणी पराभूत करू शकत नाही. असं ज्या असंस्कृत आक्रांत्यांना, हल्लेखोरांना, दरोडेखोरांना वाटलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय केलं तर नालंदा विद्यापीठ जाळलं पाहिजे. प्रत्येक जण वेगवेगळा आकडा सांगतं पण किमान 6 महिने आपल्या नालंदा विद्यापीठाची ग्रंथालय धगधगून जळत होती. 6 महिने तुम्ही कल्पना करा. आणि तरी त्यानंतरही त्या आक्रांत्यांचं म्हणजे असंस्कृत दरोडेखोरांच ते काय खूप मोठे नव्हते. भली त्यांची नावं आम्ही शहरांना दिलेली असो किंवा रस्त्यांना दिलेली असो, त्यांच्या लक्षात असं आलं की अरे हे ग्रंथ तरी आम्ही जाळले पण इथे जे बौद्ध भिक्खू आहेत, इथे जे पंडित आहेत, इथे शास्त्री आहेत, या लोकांनी ती कंठस्थ केलेली आहे. तर अशा हजारो बौद्ध भिक्खूंना, पंडितांना सोळावर चढवण्याचा अधम कृत्य केलं. का? तर या देशाचं ज्ञान संपलं पाहिजे. 60 वर्ष आम्हाला कोणी भानच दिलं नाही. आता नालंदा विद्यापीठ दाखवण्याची गोष्ट आहे की नाही ती जेव्हा लोक बघायला गेले जगातले येऊन, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हा तर 7 गळ्यात घालून फिरणाऱ्यांचा देश नाही आहे, हा रस्त्यावर रक्त थुंकणाऱ्यांचा देश नाही आहे. आपल्याकडे पान तंबाखू खायची सवय असते, लोक थुंकतात, त्याचं चित्र जगभर काय गेलं. आणि आमच्याकडे कला निर्मिती करणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकांनी निर्मात्यांनी काय केलं, अगदी सत्यजित रे बसून ज्या कलाकारांनी त्यांची चित्रपट कसेही असो पण त्यांनी गंमत केली ती अशी की भारताच्या दारिद्र्याची जाहिरात केली. इथला भिकारी, इथला अर्धा भुकापोटी राहणारा, उघडा वागडा राहणारा, मेहनत करून मर मर मरणारा तो दाखवला आणि जगामध्ये वाहवा मिळवली. हे सगळे 7 वर्ष या देशाला कृतडत आहे. आजही संपलंय का ते? आजही संपलेलं नाही. आजही ते तेच करतायत जे चाणक्याच्या काळामध्ये घडत होत. आणि एक शिक्षक उभा राहिला. शिक्षण संस्थेमध्ये हा कार्यक्रम होतो. मी पुन्हा माननीय कुलगुरूंचा उपस्थितीला यासाठी अधोरेखित करतो की आमच्या शिक्षकांना जे शैक्षणिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे ते दिलं गेलंच पाहिजे. पण ह्या सगळ्या सजग असलेल्या शिक्षकांनी एक दबाव शासनावरती आणला. ते कोणत्या पक्षाचा आहे, त्यांचा झेंड्याचा रंग काय, गौण विषय माझ्यासाठी. जर त्यांच्या मनात देश नसेल तर माझ्यासाठी कोणी आपला नाही, तो माझ्यासाठी परकाच आहे. त्यांच्यावर एक दबाव आणला पाहिजे की यापुढं देशामधला शिक्षक फिजिक्स शिकवेल, केमिस्ट्री शिकवेल, बायोलॉजी शिकवेल, मॅथ शिकवेल, भाषा शिकवेल, पण त्याच्याबरोबरीनं प्रत्येक वेळी मैं रहू या ना रहू भारत ये हा देश राहू. जेव्हा एक शिक्षक काय करू शकतो, अभावग्रस्ततेमध्ये उभं राहून काय करू शकतो ते आम्हाला कळलं पाहिजे. आणि असा शिक्षण संस्थांमधला एक एक शिक्षक उभा राहील. दुर्दैव अगदीच वेगळा आहे. आज शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा अशा लोकांना पकडून त्यांना पुरस्कृत केलं जातं, त्यांना वेगवेगळे पुरस्कार दिले जातात जे भारतीय अस्मितेच्या विरोधामध्ये वर्गात अकारण वातावरण आहे. मी अशी यादीची यादी देऊ शकतो, अशा शिक्षण संस्थांची यादी देऊ शकतो की जिथे भारतीय पद्धतीला विरोधच आहे. महागड्या शाळांमध्ये आम्ही घालतो जिथे आमच्या मुलींना मेहंदी लावायची परवानगी नाही,
आम्ही महागड्या शाळांमध्ये घालतो की जिथे बिंदी लावता येत नाही, आम्ही महागड्या शाळांमध्ये घालतो की जिथे पायामध्ये पैंदण नाही घालता येत. त्याची कारणं काय आहे? माझ्याकडे नागपंचमी आहे तर माझी मुलगी माझी नाग हातावर मेहंदी काढणार. तुमच्या शाळेच्या अनुशासनातून त्याची काय बाधा येते? पण ती येते असं समजून त्याला विरोध केला जातो आणि बेशरम पैसेवाले आईबाप अशा शाळेमध्ये आपल्या मुलांना पाठवतात की जिथे अस्मितेला धक्का दिला जातो. चाणक्याच्या काळात हेच घडत होतं. चाणक्याच्या काळातही आपस्तंभी होते, ज्यांना आज आपण अर्बन नक्सल्स म्हणतो, लेफ्टिस्ट म्हणतो, सोशालिस्ट म्हणतो, काँग्रेसने पोचलेले भाडोत्री विद्वान म्हणतो, हे सगळे जे आहे ते चाणक्याच्या काळातही घडते. आणि चाणक्य एक कसलंही साधन नसते हे वाक्य मी पुन्हा पुन्हा ध्रुवपदाचं अशासाठी म्हणतो की आता तुम्ही आणि मी रडत बसण्याचे दिवस संपले. मी जिथे आहे, मी ज्या व्यवसायात आहे, ज्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रात मला सैनिक बनायचं आणि तो सैनिक बनण्यासाठी माझ्या डोळ्यासमोर आदर्श असला पाहिजे. आम्ही आमच्या निकटच्या इतिहासामधल्या महापुरुषांच्या चरित्रातलं सुद्धा कित्येक भाग मोठ्या चतुराईने डिलीट केला. देश आणि देशाची फाळणी, देशामध्ये ऐक्याने राहणं किंवा न राहणं, याच्याविषयी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अतिशय अप्रतिम डोळ्यात अंजन घालणारं लिखाण केलं ते आम्ही कधी समोर आणलं नाही. कारण का ते समोर आणणे इतकं अडचणीचं होतं, इतकं धोक्याचं होतं की त्यामुळं मध्यवर्ती सत्तेला धक्काच बसला असता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणाने समजून घेणं हे सुद्धा ज्या देशाला जमलं नाही त्याच्या इतका करंटा देश कुठला असतो. बाबासाहेबांचं थॉट्स ऑन पाकिस्तान वाचा, हिंदू मुस्लिम ऐक्य भ्रम ते वाचा, कोणत्या परिस्थितीमध्ये फाळणी टाळता आली पाहिजे होती, फाळणी झाली तर शासकीय पातळीवरती एक्सचेंज ऑफ पॉप्युलेशन कसं व्हायला पाहिजे होतं, आय ओपनर. पण आम्ही बाबासाहेबांचे ते विचार लक्षात घेतले नाही, नुसते विचार लक्षात घेतले नाही तर जवाहरलाल नेहरूंनी जाणीवपूर्वक पावलो पावली बाबासाहेबांचा अधीक्षेप केला आणि मंत्रिमंडळात काम करणं त्या महापुरुषाला अशक्य करून टाकलं. बाबासाहेब म्हणाले की मी काही करू शकतो पण या ढोंगी माणसाबरोबर मी काम नाही करू शकतो. आम्ही कधीच समजून घेणार. बाबासाहेबांच्या मनात काय होतं? प्रेम होतं, या देशाबद्दल प्रेम होतं. इथल्या वाईट परंपरा, इथली जाती प्रथा, इथला भेद याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये राग होता जो अतिशय योग्य होता, त्याचा पण आम्ही आदर करतो. पण त्या एका ज्ञान सूर्याला टोपलीखाली झाकायचं पाप कोणी केलं तर या देशाला पहिले 60 वर्ष ज्यांनी नेतृत्व दिलं त्याने केलं. आम्ही इतिहासच आणला, नजीकचा नाही जुना. आर्य चाणक्य अशा परिस्थितीमध्ये उभे राहिले आणि त्यांनी दाखवून दिलं की मला काय करता येईल. चाणक्याच्या जीवनाचं आयुष्य 85-86 वर्षाचं त्यांना लाभलं. पण या 85-86 वर्षामध्ये शिक्षक किती निर्लोभी असू शकतो, शिक्षक किती तेजस्वी असू शकतो. शिक्षकांनी जर मनाशी खुणगात बांधली तर तो भल्या मोठ्या सत्ता कशा उलथवून टाकू शकतो. काही रक्तपात करायची गरज नाही, मी फक्त प्रबोधन करेन, मी लोकांना शहाणा करेन, मी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्माण करेन, एवढा एक सूत्र त्याने. मग चाणक्याच्या या सगळ्या आयुष्याचे काही बिंदू आपण जेव्हा लक्षात घेतो, चरित्र तर समजून घेऊ पण तात्विक बिंदू काही लक्षात घेतले पाहिजेत आणि वर्तमानामध्ये आम्ही कोणत्या पातळीवर सावध राहिलं पाहिजे हे लक्षात घेऊ. चाणक्याने पहिल्यांदा सांगितलं की माझ्या जीवनामध्ये माझं सुख, माझ्या कुटुंबाचं सुख, माझ्या आत्मस्वकीयांचं सुख हे महत्त्वाचं नाही, राष्ट्र सर्वोत्तम. राष्ट्राचाच विचार मी करेन. मी शेतकरी आहे ना तर राष्ट्राचाच विचार करेन. मी एक पानाची टपरी चालवतोय ना राष्ट्राचाच विचार करेन. मी जिथे आहे तिथे सैनिक बनून राष्ट्राचा विचार करेन. आर्य चाणक्याच्या जीवनातला पहिला संदेश होता राष्ट्राचा, राष्ट्र सर्वोत्तम. माझ्या दृष्टीने दुसरं काही नाही. लक्षात काय आलं आर्य चाणक्य की एवढा मोठा खंडप्राय देश आणि हा
तुकड्या तुकड्यांमध्ये का वाटला गेला? छोटी छोटी संस्थानं होती, छोटे छोटे राज्यकर्ते होते, आपली आपली सल्तनत सांभाळत होते, चांगलं चांगलं होतं त्यांच्यापुरतं, पण एक दुसऱ्यांना सांभाळून घेणं, एक दुसऱ्याच्या बरोबरीने उभं राहणं असा विचारच कोणी करत नव्हतं. माझी जागीर, माझं संस्थान, माझी सत्ता, माझा जेवढा काही क्षेत्रफळ असेल त्या क्षेत्रफळामध्ये माझं आयुष्य राहा याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. एक शिक्षक उभा राहिला आणि शिक्षक म्हणाला की येणारे चांगलं, तुम्ही असं तुकड्या तुकड्यामध्ये वाटले जाल तर येत्या काळामध्ये या देशावरती येणाऱ्या परकीय आक्रमणांना तोंड कसे द्या? कुणाला खरं वाटत नव्हतं. त्यांना असं वाटायचं की हा वॉरमॉंगरिंग करतो, हा शिक्षक समाजामध्ये तेढ निर्माण करतो, या शिक्षकाला समाजामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायची. शिक्षक कधीही विध्वंस करत, हे वाक्य आपण वाचतो ना, साधारण नाही आहे. प्रलय आणि निर्मिती त्याच्या पायामध्ये पाळलेल्या प्राण्यासाठी राहते. तो इशारा करेल ना तर विश्वात प्रलय घडवेल, आणि तो इशारा करेल तर नवी सृष्टी निर्माण करेल. एक शिक्षकाची ताकद आहे. शिक्षक दिनाला आम्ही केवळ त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो एवढं पुरेसं नाही, त्यांच्या पोटेन्शियल्स, त्यांच्यातली तेजस्विता आम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्याचं प्रेरणास्थान चाणक्य. चाणक्यांनी सांगितलं की हा देश तुकड्या तुकड्यांमध्ये बाटला गेला, विभागला गेला, तुमची तुमची सल्तनत राहील पण सांस्कृतिकदृष्ट्या आपण एक आहोत ही भावना तुमच्यात निर्माण झाली पाहिजे. लोकांना आश्चर्य वाटायचं की हा काय शिक्षक सांगतो, हा तर फकीर आहे, याला काय कळतं देश कसा चालवायचा, राजकारण कसं. चाणक्य लक्षात आलेली पहिली गोष्ट अशी होती की भारत तेरे तुकडे होंगे इन्शाल्ला इन्शाल्ला ही प्रवृत्ती इथे पनपली नाही पाहिजे. भारत तेरे तुकडे होंगे शतखंडित करायचं संपलेलं नाही आहे. तुम्ही कृपा करून कान उघडे ठेवा, मन उघडे ठेवा, बुद्धी उघडी ठेवा. आजही दक्षिण भारत उत्तर भारत भेदभाव निर्माण करतो. आजही एखादा सामान्य बुद्धी परदेशात बसलेला माणूस या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांच्या चेहऱ्याच्या पट्टीवरून ते मंगोलियन कसे आहेत, ते चायनीज कसे दिसतात, ते आमचे कसे दिसतात असं म्हणतो, आणि त्या सॅम पित्रोडाला आम्ही आधुनिक युगाचा ऋषी मानतो. जो क्रमांक एकचा देशद्रोही आहे त्याला आम्ही आमचा नेता मानतो. त्याने या देशामध्ये विभागणी करायला सुरुवात केली. चाणक्याच्या लक्षात आलं की हा देश सुरक्षित राहायचा असेल केवळ सैन्य उपयोगी, सैन्य तर पाहिजे पण या देशाचा सीमावर्ती जो भाग आहे, भले राज्य वेगवेगळी असतील, सत्ता वेगवेगळी असेल, पण सीमावर्ती भागामध्ये अशाच लोकांचं राज्य पाहिजे ज्यांची या देशावरती पूर्णपणाने निष्ठा. गेल्या 70 वर्षामध्ये आम्ही डेमोग्राफिकल चेंज बघतो. आमच्या देशाच्या सर्व सीमांवरती अशी जनसंख्या वाढती आहे की ज्यांच्यामध्ये देशभक्ती नाहीच. रोहिंग्या येऊन कुठे राहतात, त्यांना आधार कार्ड कोण बनवून देतं, त्यांना रेशन कार्ड कोण बनवून देतं, त्यांना मतदानाचा हक्क कोण देतं, ते कोणत्या ठिकाणी राहतात, ते कशा पद्धतीने राहतात, ते किती बेकायदा कृत्य करतात, किती देशविरोधी गतिविधींमध्ये लिपतात. आमच्या आमच्या आम्हाला काही फरक पडत नाही. आम्हाला एकच पडतं की माझ्या मुलाचं शिक्षण होऊ नये, रोजगार नाही, महागाई खूप वाढते, गाडीचे भाव वाढले, तेल महाग झालं. अरे होतच असतं, महागाई येणार, बेकारी येणार, बेरोजगारी येणार, हे सगळं राष्ट्रीय जीवनामध्ये होतच असतं. पण मी राष्ट्राचा विचार करताना याचा विचार करणार की डाळ किती रुपयाने मागली. आणि हा मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर देशभक्त व्हायचं असेल ना तर घरातले टीव्ही चॅनल्स पहिल्यांदा बंद करून टाका, न्यूज चॅनल्स, कारण का त्यांच्या इतके देशविरोधी दुसरे कोणी नाही. तिथं चालणाऱ्या चर्चा, तिथं चालणाऱ्या अर्धावर्धा, तिथं दिला जाणारा सगळा विचार, हे सगळं बघा तुम्ही. आपलं डोकं बिघडवून टाकण्याचं काम केलं आणि मग ते काय करतं, स्वयंपाकघरावरचा ताण वाढला. कशामुळे वाढला? टोमॅटो महागले, कांदा महागला. होणारच आहे, निसर्ग आहे ना, कधी पाऊस पडेल, कधी नाही पडणार, कधी दुष्काळ येईल, कधी सुकाळ येईल, कधी टमाट्याचे भाव वाढतील, कधी गडगडतील. 1 रुपया किलो जेव्हा विकला जात होता तेव्हा कोण काय बोलत होतं?
शंभर रुपये झाल्यानंतर गृहिणींवर ताण. कसा काय गृहिणींवर ताण? तुम्ही चला, मी तुम्हाला दाखवतो. आजही तयार कपड्याची दुकानं आणि सोन्या चांदीची अलंकार मिळणारी दुकानं रात्री 12-12 वाजेपर्यंत उघडी राहतात. कोणता ताण वाढला? 5 रुपये वाढल्याने. कोणता ताण वाढला? 10 रुपये वाढल्याने. कोणता ताण वाढतो? 20 रुपये किलो तेल वाढल्याने. परिवार खायच्या वेळी सच्चा बरं का? पण माझ्या देशाच्या प्रगतीमध्ये हे चढ उतार येत असतात असं भानच आम्हाला नाही. आम्हाला महागाई, आम्हाला बेरोजगारी, आम्हाला आमच्या दृष्टीनं अशाच गोष्टींची कौतुक वाटतं की ज्यामध्ये राष्ट्र ही दुय्यम गोष्ट आहे. चाणक्याने हे ठरवलं की किमान सीमावर्ती भागामध्ये देशावरती प्रेम असणाऱ्या लोकांची जनसंख्या बहुलतेने असते. आणि हे सगळं तो बघत होता तो कुणी राजघराण्यात जन्माला आलेला. पण चाणक्याच्या जीवनामध्ये हे सगळं होतं. पहिली गोष्ट काय? राष्ट्र सर्वोत्तम. दुसरी गोष्ट काय? मी या राष्ट्राला एका सांस्कृतिक सूत्रात बांधून जाते. तिसरी गोष्ट काय होती? मला सांस्कृतिक बांधणांचं पुनर्स्थापन करायचं. म्हणजे आमच्या दृष्टीनं सन्माननीय चिन्ह कोणती आहे ती आम्ही पुन्हा प्रस्थापित करू. गीता देणं हा एक फॉर्मल भाग नाही, औपचारिकता नाही आहे. गीता देण्याच्या पाठीमागे एक संपूर्ण विचार आहे की आम्ही कोण आहोत, आम्हाला जगात काय घडवायचं आहे. आम्ही एखादी वस्तू अशा पद्धतीने देतो तेव्हा त्याच्या पाठीमागचा विचार आहे आमची सांस्कृतिक चिन्ह आम्ही प्रस्थापित करतो की नाही. या देशामधल्या तथाकथित बुद्धिवादांच्याविषयी राग येण्याचं कारण हेच आहे. कालपर्यंत डोळ्यावर पट्टी घातलेली युरोपीय शैलीतली हातात तलवार आणि तराजू घेतलेली न्यायदेवता होती. कुणालाच काही वाटलं नाही. आता सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की नाही नाही हे बदललं पाहिजे. आपण तलवार कशासाठी? शासन नाही करत न्याय प्रणाली, न्याय प्रणाली न्याय देते. तो न्याय देण्याचा पवित्र ग्रंथ कुठला? तर संविधान. त्यामुळे एका हातात संविधान, एका हातात तराजू. चेहरा, अंगावरचे कपडे संपूर्ण भारतीय. आणि आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ती प्रतिमा स्थापित झाली. डोळ्यावरची पट्टी गेली. न्याय आंधळा नाही आहे, न्याय डोळस आहे. हे केलं आता या असं काय घडलं की ज्यामुळे कपिल सिब्बलला असं वाटावं की आपल्या घरातच मयत झाली? असं काय घडावं की मनोज सिंघवीला असं वाटावं की हे फार मोठं अनैतिक कृत्य आहे? या देशातल्या न्याय प्रणालीमध्ये तो सिंबॉल की ज्यामध्ये भारतीयत्व दिसेल तो येण्याने कोणती गडबड आहे? चाणक्याला येते. त्यामुळे जिथे जिथे भारतीय संस्कृतीची चिन्ह स्थापित करणं आवश्यक आहे तिथे तिथे त्यांनी ते केले होते. अभावग्रस्ततेमध्ये कोणाचाही पाठिंबा नसताना एक शिक्षक उभा राहिला. मन, मेंदू, मनगट हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे हे ज्याला कळालं. आणि हे तीन गोष्टी भक्कम करण्यासाठी त्यांनी आपलं सगळं जीवन खर्च केलं. मन, मेंदू, मनगट. रडणं चाणक्याला मान्य नव्हतं. कितीही संकट आली तर डगमगणं त्याला मान्य नव्हतं. कारण का तो म्हणत होता माझा मेंदू मी सशक्त करेन, मी निर्णय घेऊ शकलो पाहिजे अटीतटीच्या क्षणी आणि मनीच्या क्षणी संकट आल्यानंतर. पण नुसता मेंदू भक्कम असून काही उपयोग नाही. मन पण समर्थ पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मन आणि मेंदू बरोबर मनगट जर त्याचं असेल तर काही उपयोग नाही. म्हणून त्याने या तीन गोष्टींकडे लक्ष दिलं. दुर्दम्य विश्वास ही चाणक्याच्या जीवनाची पुढची गोष्ट. दुर्दम्य विश्वास. कोटामधल्या बातम्या वाचतो आपण. राजस्थानमध्ये टक्केवारी कमी झाली, मुलांनी आत्महत्या केली. पेपर अवघड गेला, मुलांनी आत्महत्या केली. मुलीने लग्नाला नकार दिला, मुलांनी आत्महत्या केली. मुलांनी फसवलं, मुलीने आत्महत्या केली. इतकं स्वस्त आहे का बाबांनो आपलं जगणं? ईश्वराने आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला घातलंय. इतक्या छोट्या छोट्या संकटाला डगमगतो आपण. नाही यंदा घाटाच आला, आत्महत्या.
आत्महत्या हे उत्तर असतं ना, तर सगळ्यांनी सांघिकरित्या केले असतात आणि सगळे प्रश्न सुटले असतात. नाही सुटत. दुर्दैवाने विश्वास पाहिजे. मला यावेळी टक्केवारी कमी मिळाली, मी पुढच्या वेळी मिळेल. आणि कोटामध्ये ज्या पद्धतीने टक्केवारी दिली जाते ते तर कोटा हा शैक्षणिक कोठा आहे. तिथे कोणतं ज्ञान दिलं जात, तिथे तर कोठेवाले आहेत सगळे. हा शब्द वाईट आहे, कोणी इलाज नाही. दिल्लीमधला अपघात आपण बघितला, बेसमेंटमध्ये पोरा अभ्यास करायला बसली, ड्रेनेज फुटतं, रस्त्यावरचं पाणी येतं, बुडून या देशातली पोरं मरतात. काय घडतंय त्याच्यावर कायदेशीर कारवाई काय? काही नाही. का? तर समाजामध्ये एक दुर्दम्य विश्वास लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी तो निर्माण केला. तर काय होतं मावळ्यांच्याकडे? साधी माणसं होती हो, दोन वेळा खायची भ्रांत होते. पण शिवरायांनी ठरवलं आणि क्रेडिट गोज टू जिजामाता. एक आई काय घडवू शकते? तिने सांगितलं की शिवा तुझा जन्म जागीर मिळवण्यासाठी नाही आहे, ह्या लोकांना दुःखातून बाहेर काढायचं. 300 वर्ष, 350 वर्ष खितपत पडलेल्या महाराष्ट्रातल्या समाजाला उभं केलं. एक मुलगा उभा राहिला, शिवाजी शहाजी भोसले. आणि त्याने दुर्दम्य इच्छाशक्ती निर्माण केली. ही इच्छाशक्ती राष्ट्र घडवते. चाणक्याला ते माहीत होतं की दुर्दम्य विश्वास. एक शिक्षक काय करू शकतो, एक समाज प्रबोधक काय करू शकतो, एक कुशल संघटक काय करू शकतो, चाणक्याच्या जीवनामध्ये ते आपल्याला दिसतं. ही कथा आहे 2353 वर्षांपूर्वीची. आता डोळ्यासमोर आपल्याला थोडं चित्र आणणार. 2353 ते 53 अशा असा असा सगळा काळ आहे तो. दोन साम्राज्य आहेत म्हणूया, एक तक्षशिला दुसरं पाटलीपुत्र. तक्षशिला हे विद्येचं माहेरघर आहे, अनेक विद्यापीठे तिथे आहेत, जगभरातून तिथे विद्यार्थी शिकायला येतात. आपण पाहिलं पाटलीपुत्र हे तसंच आहे. आपल्या डोळ्यासमोर थोडंसं त्याचं चित्र मी यासाठी आणून देऊ इच्छितो की ज्यामुळे आपल्याला थोडंसं त्याचा अंदाज येईल काय घडत होतं आणि काय काय सत्तास्थान होतं. वायव्य सीमेवरती गांधार, आपल्या देशाची वायव्य सरहद जी आहे तिथे गांधार होतं. आज ज्याला आपण अफगाण म्हणतो. माझी आपल्याला एक विनंती पण होईल, तुमच्या घरामध्ये तुम्ही आता कॅलेंडर वगैरे नव्या वर्षाचे घ्याल तर नका घ्या. कारण का आपल्यासाठी काळ जिथे थांबलाय तिथेच थांबला. तारखा बदलून करतो. पण दोन चित्र आपल्या घरामध्ये लावा. एक प्राचीन अखंड भारताचं चित्र लावा आणि दुसरं वर्तमानातलं भारताचं चित्र लावा. तुमच्या लक्षात येईल की आपण केवढे होतो आणि किती बारीक 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 होती. आणि आज चाणक्य संपदाने जगायला सुरुवात नाही केली तर उद्या आणखीन किती लहान होतं हा धोका लक्षात घ्या. म्हणून मी दोन चित्र ठेवा आपल्या घरामध्ये. शेवटच्या दिवशी मी जेव्हा त्याचा अप्लाईड पार्ट सांगेन चाणक्य तत्वज्ञानात, तेव्हा पालकांसाठी जी कर्तव्य आहे त्याच्यात मी हा विषय अधिक विस्ताराने घेईन. पण एक वायव्य सीमा आहे गांधार, गांधारीचं माहेर, राजमाता गांधारीचं. आपला भूभाग आहे तो, आपला आज कुठे. पण ह्या वायव्य सीमेवर उत्तर बाजूला रशिया. डोळ्यासमोर आणा ठरत चित्र, कारण का इतका तो प्राचीन नकाशा डोळ्यासमोर येणं तसंही कठीण आहे. पश्चिम सीमेवरती इराण, ईशान्य सीमा आहे चीन आहे. म्हणजे चीन, इराण, रशिया असा मिळून पट्टाजुनी बांधला गेलेला तो गांधार होता. आणि दुसऱ्या बाजूला जे होतं ते होतं पाटलीपुत्राचं साम्राज्य. तिथे काय होतं तर गांधार जसं एका बाजूने विकसित झालेलं साम्राज्य होतं तसं पाटलीपुत्रही असं होतं की जे खऱ्या अर्थाने विकसित झालं होतं. मगध म्हणजे आजचा बिहार. बिहार हे नाव का पडलं तर एकेकाळी सर्वाधिक बौद्ध विहार ज्या भूभागामध्ये होते तो बिहार.
एक मगधचं साम्राज्य, एक तक्षशिलेचं साम्राज्य. गांधार आहे तो सप्तसिंधूंचा देश आहे. झेलम आहे, सतलज आहे, इरावती नदी आहे, विपाशा नदी आहे, अक्षिणी आहे, सिंधू आहे आणि सरस्वती आहे. या नद्या आपल्याकडे पूर्वी प्रातस्मरण म्हणलं जायचं. त्या प्रातस्मरणामध्ये या सगळ्या नद्यांची नावं येत होती. आता आपल्याला सेन माहिती आहे, नदी टेम्स नदी माहिती आहे, पण विपाशा कुठे आहे म्हटलं तर कोणाला सांगता येत. आमच्या देशातल्या नद्या सिंधू कुठून कुठे जाते, सिंधू नदी कुठे आहे, सिंधू शिवाय हिंदू असू शकत नाही, कुठून ती उगम पावते, भारतात ती आज आहे का, असेल तर ती कुठे आहे माहिती नाही. पण आम्हाला जगातल्या सगळ्या नद्यांचे उगमस्थान आणि समुद्रापर्यंत जाण्याचा सगळा प्रवास बाजूच्या छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांसह पाठ आहे. आमचा मात्र दुर्दशा आहे. इकडे राजधानी आहे तक्षशिला गांधारची. या तक्षशिलेमध्ये सम्राट अंबिराज हा राज्य करतो. अतिशय संपन्न राज्य आहे. पुन्हा पुन्हा मी हे वाक्य सांगतो की अशा सगळ्या विद्या केंद्रांना भरघोस पाठिंबा, आर्थिक सहाय्य हे सगळं अंबिराज देत आहे. आणि या गांधारला देशाचा ज्ञान मुकुट म्हटलं जायचं. काय प्रतिष्ठा होती बघ, देशाचा ज्ञान मुकुट आहे. तसं इकडे पूर्व क्षेत्रामध्ये मगध आहे, पाटलीपुत्र त्याची राजधानी, धनानंद तिथला सम्राट. याच मगध राज्यामध्ये पाटलीपुत्राच्या जवळ एक छोटंसं गाव आहे, ते आहे पुनपुना नदीच्या किनाऱ्यावर आहे, म्हणजे होतं. आता पुनपुना नदीसुद्धा आपल्या मिठी नदीसारखी झालेली आहे, आता ती शोधून सापडत. पूर आला आणि पाणी तुंबलं तरच मुंबईकरांना कळतं की मुंबईत एक नदी पण आहे. पुनपुना नदी, त्या नदीच्या किनाऱ्यावर एक गाव होतं चणक. चणक या गावामध्ये आचार्य कपिल आणि इक्षुमती हे पतीपत्नी राहत होते. आता हे आचार्य कपिल अर्थात आचार्य होते, त्यांचं एक छोटं गुरुकुल होतं. फार मोठं नव्हतं, 550 विद्यार्थी शिकत होते. पण त्या गुरुकुलामध्ये सर्व प्रकारचं ज्ञान दिलं जातं. हे स्वतः आचार्य कपिल जे आहेत ते ज्योतिषशास्त्रामध्ये पंडित होते, फार जाणकार होते. यांचा मुलगा आहे विष्णू, त्याचं नाव आहे विष्णुगुप्त, जो आपल्या संपूर्ण 3 दिवसाच्या चरित्राचा नायक आहे. तो चणक गावातला असल्यामुळं त्याला चाणक्य म्हटलं जात. त्याचं मूळ नाव विष्णू. आता या विष्णूचं बालपण यासाठी मी सांगतो आहे की ज्यांच्या घरात सुदैवाने अशी लहान मुलं आहेत त्या आई वडिलांनी स्वतःला धन्य सांगावं. हा मुलगा सकाळी मम्मांनी हात मारल्या मारल्या उठून ब्रश करत नव्हता. डायनिंग टेबलवर दूध आणि बोर्नव्हिटा ठेवलं आहे, ते हलवून घे म्हटल्यावर मांजरासारखा जाऊन ते पीत नव्हता. ही सगळी आम्ही कसकड्याची पुंडी बनवायला लागलोय ना, त्याच्या विपरीत चाणक्याचा बालपण कसं आहे, वांड आहे. त्यांच्या घरातली मुलं लहानपणात वांड आहेत ना, त्यांच्यावर भगवंताची कृपा आहे असं सांग. कोणाच्या आध्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. ठरलेल्या वेळी जातो, बस येण्याआधी बसच्या दारात उभं राहतो, बस आली की बसमध्ये बसतो, दिलेला होमवर्क पूर्ण करतो, शाळेत कोणाशी भांडण नाही. जगतो कशाला, काही वांडपणा नाही, काही हूडपणा नाही, पाहिजे तो यासाठी पाहिजे की अशी हूड मुलंच पुढे रॉबिन हूड होत. हूड असते विवेकानंद लहानपणी कसं होत, त्राही माम करून टाकायचं. आई धार्मिक होती तर जरा स्वच्छता सोवळं ओवळं मस्ती करायचे, आणि बहिणी पकडायला आल्या की घरातल्या गटारीचं पाणी आहे ते अंगावर ओढवून घ्यायचे आणि पकडा मारायचे. दुपारच्या वेळी झाडावर जाऊन बसू नको कारण का तिथे ब्रह्मराक्षस असतो असं आईने सांगावं. आणि नरेंद्र जरा असेच असतात का.
आईने म्हणावं तिथे बसू नको. दुसऱ्या दिवशी आईने शोधावं तर तिथे तर म्हण नरेन कुठे आहे तू. बिले म्हणायचे ते आई बिले. तो म्हणायचं मी इथे झाडाच्या शेंड्यावर टळटळीत दुपारी तिथे काय करतोय. नरेंद्र सांगायचा की आई तो ब्रह्मराक्षस नेमकं काय करतो मला पाहिजे. त्या मुलाला माहिती होतं की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो. जो घाबरत नाही त्याच्यापाठी ब्रह्मराक्षस नसतो. बघा तुम्ही सगळे वाण कोणाचे लग यातला गमतीचा भाग लक्षात घ्या. नाही तर घरी गेल्यानंतर उद्यापासून वाणासारखं नाही वाटलं तर लक्षात ठेव माझ्या इतकं वाईट नाही असं सोड नका ठेव. पण मस्ती केली पाहिजे. मित्रांमध्ये असलं पाहिजे. दंगा धोपा केला पाहिजे. एकाच दिवशी शाळा बुडवली पण पाहिजे. सोलापूरचं दुर्दैव असं आहे की सोलापूरच्या जवळ नदी नाही. आम्ही पंढरपूरचे लोक त्या मनाने भाग्यवान. गणिताचा तास असला की आम्हाला इतका आनंद व्हायचा का तो बंद करून चंद्रभागेत पोहायला झाला. आयुष्याचं गणित बरं सुटलं. गणिताच्या पेपरामध्ये मात्र शून्याने कधी सोबत सोडले. पण थोडा वाण म्हणा अशासाठी पाहिजे की त्यामुळे समाज भान निर्माण होतं. थोडं मानसशास्त्र समजून घ्या. विष्णू तसा आहे. वडिलांना असं वाटतं की घराचं गुरुकुल आहे. सगळी मुलं शिकायला येतात. आपला मुलगा का बसत नाही शिकायला. तो म्हणायचं की मला तुम्ही हे जे शिकवताय ना त्यात काही रस वाटत नाही. मला असं वाटतं की पोहायला जावं. मला असं वाटतं की मित्रांना एकत्र करावं. मला असं वाटतं की थोडंसं ऊडपणा करावा दगडामस्ती करावी. आईला फार काळजी वाटायची. स्वाभाविक आहे आईला काळजी वाटते. ती रोज आपल्या पतीला म्हणायची की विष्णू शहाणा कधी होते. मग आपल्याकडे पूर्वी अजूनही काही ठिकाणी आहे मुलाला शहाणा करायचे दोन मार्ग होते. एक मुंज करून टाका म्हणजे शहाणा होईल. किंवा ज्यांच्याकडे मुंज करायची पद्धत नाही लग्न करून टाका म्हणजे शहाणा होईल. पण काही असे चतुर असतात की हे दोन्ही झालं तरी शहाणे होतच नाही. विष्णू त्यापैकी आला की लग्न नाही झालं. पण मग आई म्हणायची की हा रात्रेपणा किती करतो. मला याची खूप काळजी वाटते. वडील एकदा म्हणाले थांब मी तुला त्याची पत्रिका समजावून सांग. पत्रिका समजावून सांग म्हण हा खूप मोठा होईल. तुझं माझं नाव काढेल आणि काही शुभचिन्ह असतात शुभ लक्षणं असतात. आजही ती लक्षणं बघून भविष्य सांगितलं जातं. खरं खोटं ईश्वरानं ते म्हणे की विष्णूचे वरचे दोन दात पुढे आलेत ना हे असं शुभचिन्ह आहे की तो राज्य करता होईल. आता नवऱ्याच्या ज्योतिषशास्त्रावरती विश्वास होताच इक्षुमतीचा. पण हे भविष्य कळाल्यानंतर ती बिचारी एक साधी बाई एका गुरुकुलातल्या शिक्षकाची पत्नी एका वाणपुराची आई ती जास्तच काकुळती. एक दिवशी विष्णूने विचारला की बघा वाणपणातला एक विलक्षण पैलू समजून राहील. विष्णूने विचारलं की आई तू गेले काही दिवस बेचैन का आहेस. ती म्हणाली विष्णू तुझ्या बाबाने तुझं भविष्य सांगितलंय. तुझे हे वरचे दोन दात जे पुढे आलेत ना त्यामुळं तू राज्यकर्ता होशील किंवा राजघराण्याशी संबंधित होशील. विष्णू म्हणाला मग आई यार तू चिंतेत होण्यासारखं काय. ती म्हणाली की अरे मी तर एका गरीब ब्राह्मण शिक्षकाची बायको. तू राजघराण्याशी किंवा राज्यकर्ता झालास तर मला कशाला वेळ देशील. हीच भीती माता कौशल्याला पण वाटली होती. म्हणून राज्याभिषेकाच्या आधी कौशल्याने आपल्या 14-15 वर्षाच्या रामाला मिठी मारली तर तिला पाना फुटला होता. ती म्हणाली की आता परत कधी भेटशील मला. आई एक वेगळंच मन असतं. विष्णू म्हणाला तुला याची काळजी वाटते की या शुभचिन्हामुळं मी राज्यकर्ता झालो तर तुला विसरे. एक मिनिट थांब. बाहेर गेला एक गोटा घेऊन आला दगड आणि आईसमोर दोन्ही दात पाडून टाकले. रक्त बंबाळ झाला. एक वाढ मुलगा दाखवतो की आईला सुख मिळणार असेल तर मी दुःख भोगायला तयार आहे. जो जन्मदात्या आईचे दुःख जाणू शकतो तो मातृभूमीचे दुःख जाणू शकतो. इथे आम्ही आमच्या आईचं दुःख नाही जाणत तर मातृभूमीचं दुःख काय जाणार. पण असा वाण मुलगा
खूप प्रयत्न झाले, वडिलांनी खूप, शेवटी आई वडिलांनी एक निर्णय घेतला की हा जोपर्यंत आपल्या छायेमध्ये आहे तोपर्यंत हा शिकू शकणार. आजकालच्या भाषेत त्याला काय म्हणतात, कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोनमध्ये जोपर्यंत शाळेच्या असाइनमेंट सुद्धा करून देणाऱ्या एजन्सी शाळेच्या दारात उभ्या असतात. माहिती म्हणजे एखादा प्रोजेक्ट दिला पोराला की तुला हे करायचं आहे, पोरगा नाही करत, त्याचे आईबाप नाही करत, ते हजार रुपये देतात आणि तो आईचा प्रोजेक्ट घेऊन येतो. असा मुलगा मोठा नाही होऊ शकत, असा मुलगा प्रयत्न नाही करू शकत, अशा मुलाचा पुरुषार्थ जागृतच होत नाही. कारण का त्याला सगळं रेडीमेड मिळतात, कम्फर्ट झोनमध्ये जाईल तो संघर्ष नाही करू शकत. मग ह्या आईवडिलांनी ठरवलं की आपण विष्णूला तक्षशिलेच्या गुरुकुलामध्ये ठेवतो. एक एक पैलू आहे फार महत्वाचा आहे. विष्णूला विचारलं की विष्णू तक्षशिलेत शिकशील का, तो म्हणाला की मातृपितृ इच्छा असेल आणि आज्ञा असेल तर मी शिकेल, पण मला जे शिकावं वाटतं आहे ते शिकवलं जाईल ना तिथे. तो म्हणे तुला काय शिकायचं, तर तो म्हणाला तुम्ही मला कशासाठी पाठवणार. ते म्हणाले की आम्ही तुला आयुर्वेदामध्ये तयार करू, ज्योतिषशास्त्रात तयार करू, आणि तुला एकदा आयुर्वेदामधली गती प्राप्त झाली की तू मग स्वतंत्रपणाने दवाखाना चालू शक. आणि आता वर्तमानातल्या आईबापाला जसं वाटतं की आपला मुलगा काय व्हावा, तर डॉक्टर व्हावा, डॉक्टर म्हणून काय करावं, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करावं, असं हॉस्पिटल सुरू करून काय करावं, तर औषध कंपन्यांनी चुकीची औषधं खपवण्यासाठी दिलेल्या मधी देतो इम्पोर्टेड कार्स आणावे आणि सुखाने झाला. ही सेवा नाही, हा धंदा बंद केला. कारण का पैसा खूप आहे, अपवाद आहे कि म्हणा अपवादांची संख्या जास्त आहे, पण 2500 वर्षापूर्वीच्या आईबापांनाही असंच वाटत होतं, मूळ डॉक्टर व्हा म्हणजे पैसे फार नाही आणि आमचं म्हातारपण सुखात नाही. विष्णूने सांगितलं की बाबा मला नाही शिकायचं, म्हणजे मी आयुर्वेद शिकेन कळवेन. माझ्या हातून असे विद्यार्थी तयार होतील की ज्यांच्यामध्ये छात्र तेज ओतप्रोत भरलेलं असेल. 11 वर्षाचा 11 वर्ष घरी गेल्यानंतर आपल्या 11 वर्षाच्या मुलाला विचार, तुला काय व्हायची इच्छा, आणि तो जर म्हणाला की मला ह्या ह्या गोष्टी करायच्या, तो पुरुषार्थाची एकही गोष्ट बोलणार नाही. तो म्हणणार मी AI मध्ये आता एक्सपर्ट होईन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एव्हरीथिंग इज आर्टिफिशियल, इवन इंटेलिजन्स. कसलं जगणं करते आहे, फक्त पैसे, फक्त पैसे, फक्त पैसे. त्याचा एक मोल आहे, त्याचा एक महाग आहे, पण आमच्या मुलांना पुरुषार्थ करायचा नाही, आमच्या मुलांना तेजस्वीता प्रकट करायची नाही, आमच्या मुलांना बलदंड व्हायची इच्छा नाही आहे, आमच्या मुलांना गतानुगती व्हायची. खूप पैसे मिळवायचे, खूप पैसे. विष्णू म्हणत होता की बाबा मला हे शिकायचं. आता लहान मुलाचं वय, त्याचं बोलणं, आपल्या सगळ्यांना लहानपणी वाटत असताना रेल्वेचं इंजिन ड्रायव्हर व्हावं, बहुतेकांना तसं वाटत असतं. मला तर इंजिन ड्रायव्हर व्हावं वाटत होतं, मोठा ट्रकही चालवावं असं वाटायचं, कारण का ती शान वाटायची लहानपणीची स्वप्न असतात. विष्णूच्या वडिलांना असं वाटलं की ठीक आहे, याला घेऊन तरी पाहिजे. आता लक्षात घ्या, दोनच कपडे आहेत, एक अंगावर आहे, एक पोतडीत भरलेलं आहे, दोनच. लक्षात घ्या, जेव्हा आपण मुलांना अलमारीवर कपडे देतो ना, तेव्हा समाजातल्या उघड्या नागड्यांचं दुःख त्यांना नाही कळत. आम्ही त्याला इतका खुशाल चेंडू बनवतो, इतका खुशाल चेंडू बनवतो. हा 11 वर्षाचा मुलगा एक गाठोड बरोबर घेतलं, टोक्यानं बांधला आहे, त्यांच्या एक खांद्यावर आहे लंगोटी आहे, तेवढेच कपडे गाठोड्यात आहे, पायात चपला नाही, छत्री नाही, पैसे नाही. कारण का शिक्षकांकडे त्या काळात पैसे ऐकण्याची शक्यताच नव्हती. हेही आपण शिकून घेतलं ना, आठपाट नगर होतं, तिथे प्रकांड पंडित ब्राह्मण राहत होता, 18 विश्व दारिद्र्य होतं. आम्हाला बदलायचं आहे, यापुढे जो पंडित असेल ना तो ऐश्वर्यवान सुद्धा असेल.
आम्हाला ही स्थिती आणायची, चांगल्या शिक्षकांनी येऊ शकतो. पण मी सगळं वडिलांच्या बरोबर तो निघाला. क्षणात गाव सोडलं, पाटलीपुत्राला आले. आता डोळ्यासमोर आला तो सगळा उत्तर आता. काशीला गेले, काशीवरून पुढे कपिलवस्तूला गेले, कपिलवस्तूवरून मालनमध्ये गेले, तिथून काशीपूरला गेले आणि तक्षशिले गेले. बैलगाडी होती नव्हती, पालखी होती नव्हती, हत्तीवर बसून जाण्याची शक्यता होती मुळीच नव्हती, कोणी घोड्यावर बसवत होतं नाही. 11 वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील पायी निघाले. चणक गावापासून तक्षशिलेपर्यंत, घरापासून शाळेपर्यंत पोहोचण्याचा कालावधी किती होता माहिती आहे? 4 महिने. 4 महिने बापलेट पायी प्रवास करतात आणि तक्षशिलेला जातात. आणि या सगळ्या प्रवासामध्ये 11 वर्षाचा विष्णू विचार काय करतोय? बाबा हे सगळे आपल्या सोबतीनं निघालेले प्रवासाचे लोक आहेत, हे कोण आहेत? बाबा म्हणतात की अरे हे व्यापारी आहे, ते देशाच्या या टोकापासून माल आणतात, दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जातात. तर म्हणे यांच्या भाषा किती वेगवेगळ्या आहेत. म्हणे हो, वेगवेगळ्या प्रांताची भाषा आहे. त्यांचा पोशाख सुद्धा वेगवेगळा आहे, म्हणजे पोशाखही वेगळा आहे. यांच्या आहाराची पद्धत मी पाहिली, रावट्यात राहायचं, कुठं आश्रय मिळतो राहायचं, आहाराची पद्धतही वेगळी होती. आणि एक 11 वर्षाचा मुलगा, मला इतकं आश्चर्य वाटतं, इतकं आश्चर्य वाटतं की 11 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांना सांगतो, बाबा या देशामध्ये इतकी विविधता असूनही सगळे लोक एकोप्याने कसे काय राहतात. 11 वर्षाच्या या मुलाचं प्रश्नाचं उत्तर नाही आहे कपिलांच्याकडे, नाही आहे किंवा कपिलांनी दिलेलं नाही, पण विष्णुगुप्ताच्या डोक्यात सुरू झालं की भाषा वेगळी, भूषा वेगळी, जीवनशैली वेगळी, जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा, जाती पाती वेगवेगळ्या, तरी एका भारतवर्षाचे नागरिक आहोत ही सुप्त भावना आहे विष्णुगुप्ताच्या लक्षात आलं. ही जागरूक केली की खंडित असलेला देश अखंड झाल्याशिवाय. आता धोका लक्षात घ्या, आता आम्ही स्वतंत्र आहोत आणि आम्हाला तुकड्या तुकड्यात वाटण्या करायसाठी कारस्थानाच्या कारस्थानात. तुम्हाला काय वाटतं जातीच्या नावाखाली सुरू झालेली आंदोलन ही केवळ एका जातीच्या भल्यासाठी आहे? त्याच्यामागे फायनान्स कोणाचा आहे? त्याच्यामागे समाजात कोणती भावना निर्माण करायची? समाजामधली एकरसता किती नीच पातळीवरती जातो विचार माहिती आहे तुम्हाला? की ज्या वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातींना एकमेकाच्या पायावर डोकं ठेवून वंदन करण्याची सवय लावली, त्या वारकरी संप्रदायामध्ये आता पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम म्हणायचं नाही, नामदेव तुकाराम म्हणा. का? तर ज्ञानेश्वर ब्राह्मण आहे. कुठपर्यंत पोचले संतांना काही जात असते का? सुखमेळा आपल्यासाठी तितकेच पवित्र प्रिय पूज्य आहे जितके ज्ञानेश्वर आहे, जितके जगद्गुरु तुकोबार आहे, तितकीच कामं करतात. एक गणिकेची मूर्ती आहे पण आम्ही रोज तिचे नमस्कार करतो. पण हे फॅब्रिक, हे सगळं वस्त्र ज्यांना फाडायचं आहे ते वेगवेगळ्या निमित्तानं इकडे दंगेदोगी सुरू करतो. कधी भाषा, कधी कुठल्या आणखी कारणाने, आणि त्याच्या पाठीमागे एक राजकीय शरीर की असं केल्यानंतर हे यश आम्हाला मिळणार. समाजाची येण्यामध्ये ठासून ठासून भरे तक्षशिलेला गेले, आचार्य ज्ञानराजांचं गुरुकुल आहे. हे गुरुकुल इतकं प्रख्यात आहे की या गुरुकुलामध्ये त्या काळामध्ये जगात शिकवले जाणारे आणि न जाणारे सगळे विषय तिथे शिकवले जात होते. वैद्यकशास्त्रापासून ज्योतिषशास्त्राकडे, खगोलशास्त्रापासून शस्त्रविद्येकडे, सर्व प्रकारचे विद्या तिथे शिकवले. मुलाला घेऊन गेले तिथे कपिल. आम्ही ऍडमिशन घेतो किंवा शाळेत आम्ही शिक्षकांची कसं वाटतो? खूप शिकल्यासाठी का पुराणाची बांधली
तर आम्हाला माणूस बनवत ज्ञानराजांच्या समोर आचार्य कवी गुरु तेही एका छोट्या गुरुकुलाचे काय होत ना पण कुलपती आहे साष्टांग नमस्कार घातला ज्ञानराजांचे हात जोडून प्रार्थना केली गुरुवर अनुग्रहित असणे माझ्यावर अनुग्रह मी माझ्या मुलाला घेऊन आलो याला आपल्या गुरुकुलाकडे ठेवावं अशी माझी इच्छा आहे मी आपल्या पायावर याला समर्पित करतो आपण त्याचा स्वीकार करावा हा शरीराने वाढलेला दात पडलेला दिसायला खूप छान नाही अशा मुलाला ज्ञानराजाने बघितलं आणि ज्ञानराजांचं लक्षात आलं की चेहरा सुंदर नाही आहे पण डोळ्यामध्ये उत्साह डोळ्यामध्ये एक ते म्हणाले की बाळा तुला काय शिकायला लागले पहिल्यांदा आपल्या शिक्षकांच्या समोर उभं राहिल्यावर विष्णुगुप्तांनी उत्तर दिलं ज्यामुळे माझा देश सामर्थ्यशाली होईल असं सर्व शिक्षकांनी मी थकवून जातो 11 वर्ष सोडून द्यावं आपल्या घरातल्या 16 वर्षाच्या घोडम्याला विचार तुला काय शिकाय तो बैल फक्त मान ठेवेल त्याला देश नाही करणार समाज नाही करणार सुखदुःख नाही करणार तो म्हणे मला कम्फर्ट झोनमध्ये राहायचं हा पूर्वज शिकायला ठेव आता मी काही रेसिडेन्शियल स्कूल मध्ये जाणार नाही मी तिथे बघतो पालक भेटायला येतात तर त्या शाळेचा नियम असतो रेसिडेन्शियल स्कूल नियम असतो मुलांना खायला काही देऊ नका चांगले चांगले पालक सोडून खायचे पदार्थ मी डोळ्याने बघितलं मुलांना तुम्ही इतकं अडकून टाकू नका तुमच्या प्रेमात तर निरोप द्यायला जेव्हा पालक जातात ना तेव्हा असं वाटायला लागतं की जवळ काही सीमेवरती आता लढायला पाठवत आहे आपल्या मुलांना इतके धाकटे दिले आचार्य कपिलांनी विष्णूला ज्ञानराजांच्या पायावर ठेवलं ज्ञानराज म्हणाले की मी याला स्वीकार आचार्य कपिलाने पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि मागे न वळता मागे न बघता विष्णूला छातीशी घेऊन नीट राहा बरोबर वगैरे काही ना म्हणता इथून जे निघाले थेट क्षणग्रामापर्यंत वळून सुद्धा बघितलं इतकं ठाम राहावंच लागतं जर तुम्हाला व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर 8 वर्ष गुरुकुलामध्ये शिक्षण घेतलं विष्णूगुप्ता अध्ययन पूर्ण झालं आता विष्णूगुप्ताचं वय 19 वर्षाचं झालं एक टप्पा पूर्ण झाला होता आणि विष्णूच्या मनामध्ये येत होतं की आपण घरी गेलो त्यांनी ज्ञानराजांना विचारलं की गुरुदेव मी 8-9 वर्ष झाले इथे आलो पण कॉल नाही व्हॉट्सअप कॉल नाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नाही आणि टपाल काही नाही 8 वर्ष 11 वर्षाचा मुलगा आई वडिलांचं दर्शन सुद्धा तो म्हणतो की आता मला जर माझं एक टप्पा पूर्ण झाला असेल तर मी माझ्या गावाकडे माझ्या आई वडिलांना भेटायला जाऊ ज्ञानराजांचं मन एकदम सरकलं त्याने विष्णूला जवळ घेऊन बसवलं ते म्हणाले मी तुला इतक्यात सन्मान म्हणतो पण ऐक म्हणजे कधीतरी तुला हे कळलं पाहिजे आता तू मोठा झालाय 19 वर्षाचा आपल्या 25 वर्षाच्या मुलाला स्टेशनवर जाऊन रेल्वेचं रिझर्वेशन करायचं येत नाही पैकी मार्क अच्छा आहे कॉलेजमध्ये टॉपर आहे रिझर्वेशन जाऊ द्या विजापूर रोडवर शेतकऱ्यांच्या घरची भाजी घेऊन आणा तो करडी आणायला सांगितली तर मेथी घेऊन ये आणि मेथी आणायला सांगितली तर मेथा घेऊन ये कडू जा माई म्हणणार बरोबर आहे कडू आणणारच तो बापाच्या वडिलांनाच आहे काय झालं
म्हणाले की पुन्हा नदीला आणि गंगेला महापूर आला आणि तुझं सगळं चणक गाव त्या महापुरामध्ये जमीनदोस्त झालं, कोणीही जिवंत राहिलं नाही, पशुपक्षी सुद्धा. 19व्या वर्षाच्या मुलाला तुम्ही म्हणालं आपले आयुर्वेदिक पुरात पडून गेले वडिलांच्याकडे वळणार, ज्ञानाची जवळ दिशे पाठीवरून फिरवलं, विष्णुगुप्ताच्या डोळ्यात पाण्याचा फेरणार. ते म्हणाले की तुला वाईट वाटत असेल, तुझ्यावर आघात झाला, तुझं मन मोकळं कर. 19 वर्षाच्या मुलाने उत्तर दिलं, मी माझे अश्रू जगाला दिसू दे. माझी कोणी दया दाखवली, माझ्यावर कोणी करुणा दाखवावी हे रडणार नाही, मी सहन करेन. आता मी काय करू अशी तुमची इच्छा. ज्ञानराज म्हणाले की तू अजून 8 वर्ष इथे राहा, तुला ज्या वेगवेगळ्या विद्या शिकायच्या आहेत, कला शिकायच्या आहेत, ते घे. हे सगळं एका बाजूने घडत असताना तक्षशिलेमध्ये एक राजकीय उलथापालथ घडली. बघा मुलगा कसा घडतो. 18व्या वर्षी पुन्हा 8 वर्ष राहिले आणि हे सगळं होत असताना एक राजकीय उलथापालथ घडली. कदाचित भारतीय इतिहासामध्ये ती पहिली घटना होती. तक्षशिलेमध्ये अंबिराज हे राज्य करत होते, अंबिकुमार त्यांचा मुलगा होता आणि त्या अंबिकुमाराला असं वाटलं की आता बापाच्या हाताखाली राहणं बाद झालं, पुष्कळ झालं, आता आपण आपल्या ताब्यात सगळी सूत्रं घेतली पाहिजे. म्हणून भारतीय इतिहासामध्ये पहिल्यांदा मुलांनी बापाला तुरुंगात टाकलं आणि सगळी सत्ता ताब्यात घेतली. अशी घटना इतिहासामध्ये एकदा घडली, ते म्हणजे मथुरेचं राज्य कंसाने आपल्या वडिलांना तुरुंगात टाकून. बघा घरभेदी आपल्या घरातच असतात, गद्दार आपल्या घरातच असतात, अशा पद्धतीची वृत्ती असणारे लोक प्रत्येक युगामध्ये असतात. आपण साधारण विष्णुगुप्तांनी बघितलं की वडिलांना अटक करून कारागृहामध्ये टाकलंय, पण कसा विचार करतो मुलगा म्हणून तो म्हणतो एकाही गुरुकुलातून इथल्या आचार्यांनी अध्यापकांनी इथल्या श्रेष्ठ पुरुषांनी ही राजकीय उलथापालथ घडवली घडली त्याच्याविषयी चकार शब्द एक आहे लक्षात. आजही शिकलेला माणूस काय म्हणतो, म्हणजे राजकारणाचे अमर काय तो काही नाही घडणार, काही चालणार, आमचं काही देणं घेणार नाही. सगळी कुटुंब लावून अजिबात बोलायचं, कोणी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, कारण का सगळ्यांना अंबिकुमाराचं भय होतं, दहशत होतं, धाक होतं आणि सगळे गप्प बसले. विष्णुगुप्ताच्या मनामध्ये एक ठिणगे, ते म्हणाले की इतकं ज्ञान देणारी ही विद्यापीठ आहे, या विद्यापीठामध्ये एवढी मोठी घटना घडल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया नाही, त्याच्यावर कोणी भाष्य नाही. हे शिकलेले लोक अशा पद्धतीनं जर छंद प्रवृत्ती जे झाले तर सामाजिक परिवर्तन घडणं शक्य. पंचुशीच्या हातबाहेर तुझा विचार करायला आणि मग त्यांनी ज्ञानराजांना म्हटलं की असं का झालं. ज्ञानराजांनी सांगितलं की हा नवा कंस आहे, हा कंस आपण जर त्याच्या या कृतीबद्दल वेगवानला बोललो तर आपल्या विद्यापीठावरून तो गर्वाचे नांगर फिरले. हा असंस्कृत आहे आणि जेव्हा असंस्कृत राज्यकर्ते येतात तेव्हा पहिल्यांदा अडचणीत येते शिक्षा देत असते, शिक्षा प्रणाली. आणि त्यामुळं आपण त्याच्याविषयी काही भाष्य केलं. विष्णू म्हणाले की असं कसं चालेल, आपण जर समाजाला शहाणा करणारे आहोत फिरेल आपल्यावरून नांगर, फिरला तर फिरला पण आपण मात्र ह्याच्या विरोधामध्ये. ज्ञानराज म्हणाले की अर्जुन तुझं रक्त सळकावतं पण थोडे दिवस शांत राहा, योग्य वेळ आल्यानंतर तुला काय करायचं ते कर. विष्णुगुप्त हे सगळं बघत होते, 27 वर्षाचं वय झालं होतं.
आणि एके दिवशी ज्ञानराजाने सगळ्या गुरुकुलातल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना बोलवलं, पदवीदान समारंभ होता, शाल द्यायचे, आपल्याकडे शाल मोदीचा एक कार्यक्रम असतो, जे सगळ्यात असतो ना ते बरोबर बोलतो ना अण्णा ते गुटगिरण हां गुटगिरण वगैरे अच्छा तर ते सगळ्यांना बोलवलं आणि एकदम ज्ञानराजाने घोषणा केली की आता मी थकलो आहे आणि माझ्या या गुरुकुलाचा कुलगुरू म्हणून विष्णूची मी निवड करते. वयाचे 27 साल. सर कौतुक अशासाठी आहे, एवढ्या मोठ्या विद्यापीठाचा कुलगुरू 27 वर्षाचा मुलगा झाला. ज्ञानराजाने सुद्धा काय पारख केली असेल, पण त्याच समारंभामध्ये सत्ताधारी आणि ज्ञानवंत यांच्या संघर्षाची दुसरी ठिणगी. विष्णुगुप्तांनी जेव्हा ती शाल घेतली अंगावर तेव्हा राजमान्यता असावी म्हणून अंबिकुमारालाही बोलवलं आणि अंबिकुमारांनी हात वर केला. ज्ञानराज म्हणाले की काय युवराज तुमचं मत काय, तर म्हणाले युवराज नाही आता मी सम्राट आहे आणि माझं मत असं आहे की तुम्ही यांना कुलगुरू म्हणून एकदम नेमणूक देता हे मला मान्य आहे, कारण का यांनी मगधमध्ये जाऊन पाटलीपुत्रामध्ये जाऊन विद्वत्सभेमध्ये प्रमाणपत्र मिळवलेलं नाही तोपर्यंत यांना अशा पद्धतीनं पद देणं योग्य नाही. ज्ञानराज म्हणाले की तो मिळवेल तेव्हा मिळवेल, मी आता त्याच्याकडे ही सूत्र दिली आहे. एक 27 वर्षाचा मुलगा उभा आहे, समोर सत्ताधारी बसलेले, तो उठून उभा राहिला आणि म्हणाला की अंबिकुमार म्हणतात ते बरोबर आहे, म्हणून मी माझ्या सहज अध्यापकांना सहपाठींना विद्यार्थ्यांना एक विनंती करतो की मला त्यांनी आचार्य म्हणून, मी चणकगावचा असल्यामुळे मला चाणक्य म्हणा फार तर आर्य म्हणा आणि आर्य चाणक्य म्हणूनच माझी ओळख करावी. जोपर्यंत मी मगधमध्ये जाऊन अशा पद्धतीनं प्रमाणपत्र आणत नाही विद्वत सभेचं तोपर्यंत आचार्य अशी पदवी मी लावून घेणार. ज्ञानराजांच्या लक्षात आलं की आपली निवड अगदी योग्य आहे, कारण का जो ज्ञानपीठाच्या सर्वोच्च पदावर असतो तो निस्पृहच असावा. मला एका शाळेतला प्रसंग सांगण्याचा मोह होतो, मुद्दा मी सांगेन. खाजगी शाळा अर्थात अशी हिंमत खाजगी शाळेतच दाखवली जाऊ शकते असं मला वाटतं. शाळा तपासणीसाठी जिल्हा शिक्षणाधिकारी आले, मुख्याध्यापकांनी स्वागत केलं, शिक्षणाधिकारी मुख्याध्यापकांच्या कचेरीत आले आणि काही फारसं इकडे तिकडे न बघता एकदम जाऊन मुख्याध्यापकांच्या खुर्चीत बसले. सोलापुरातली घटना सांगते, खुर्चीत बसले पाठीमागे मुख्याध्यापक उभे नाही, मी पालक होतो त्या शाळेत त्यामुळं मला जवळून ते सगळं माहिती होतं आणि मी त्यातून शिकतो. शिक्षक कसं शिकवतात बघा, मुख्याध्यापक उभे राहिले ते शिक्षणाधिकारी म्हणाले की तुमच्या ठिकाणी बसा ना. मुख्याध्यापक म्हणाले की या कचेरीमध्ये या ऑफिसमध्ये मुख्याध्यापकाची जागा ती आहे, बसलो तर मी तिथेच बसेल नाही तर मी उभा राहील. शिक्षणाधिकाऱ्याला उठावं लागलं, शिक्षणाधिकारी उठून म्हणून चुकलेली माझी ते म्हणाले की ही खुर्ची बाजूला घेऊन तुम्ही इथे बसा पण मी माझ्या खुर्चीवरच बसेन. का तर या कुलगुरू या विद्यापीठात या शाळेत या ज्ञानक्षेत्रात मी सर्वोच्च, माझा मान मी ठेवला पाहिजे. मी काय शिकलो, माझ्याकडे एक मोठे राजकीय नेते आहे, तरुण भारताचा कार्यक्रम आहे, उपमुख्यमंत्री होते, माझे मित्र होते, गृहमंत्री होते आणि आम्ही लहानपणापासून सोबत राहिलेलो होतो. ते जेव्हा आले पाहुणे होते माझ्याकडे तरुण भारतात, ते आले आणि माझ्या सहकाऱ्यांबरोबर ऑफिसमध्ये जाऊन माझ्या खुर्चीवर संपादक अशा बसले, मला एकदम तो प्रसन्न आला. ते म्हणाले या विवेकराव बसा, मी म्हटलं गोपीनाथराव,
एवढंसं असेल तरुण म्हणून माझी जागा ती आहे, मी तिथे बसेल, नाहीतर मी उभा आहे. एका शिक्षकाने काय शिकवलं होतं की एका शिक्षणाधिकाऱ्याला जर उठवू शकतो तर मी एका उपमुख्यमंत्र्याला बसू. शिक्षक काय शिकवतो आपल्याला? आंबीने हे सांगितल्यानंतर आंबीचं सगळं त्यांनी ऐकलं आणि मला आचार्य म्हणू नका, आर्य म्हणा, आर्य चाणक्य म्हणा. आंबीने दुसरा प्रश्न विचारला की आता तुम्ही इथली सगळी शिक्षणाची सूत्र हातात घ्या, व्हिजन बघा एका मुलाचं, एका तरुणाचं, तर तुम्ही आता इथला अभ्यासक्रम कसा ठरता? विष्णूने उत्तर दिलं, तुम्हाला न विचारता. बघा, असं नाही म्हणतं की हा मला कैदेत टाकेल, ईडीची धाड घेईल. मी म्हणाले तुम्हाला न विचारता, मी इथला प्रमुख आहे, मी अभ्यासक्रम करवेल, मी पाठ्यक्रम चालवेल. तो म्हणाले की पाठ्यक्रम ठरवाल तर काय कराल? तो म्हणाला मी परंपरागत जे विषय चालू आहेत ते तर मी चालू ठेवेनच, पण मी त्याच्या पलीकडे एक सांगेन की स्वसिद्धांत लोकांना कळायला पाहिजे. मी शोध करेन, मी संशोधन करेन, मी अभ्यास करेन, मी नवज्ञान मिळवेन, मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर होईन, मी माझ्या विद्यार्थ्यांना सर्व विद्या शिकवेन. त्यावेळेला अंबी कुमाराला हे सांगितलं की मी अश्वारोहण शिकवेन, भालाफेक शिकवेन, शस्त्रास्त्र विद्या शिकवेन, दारूगोळा कसा करायचा. अंबी म्हणाला की एका ब्राह्मण शिक्षकाला हे शिकवण्याची काय आवश्यकता? ते म्हणाले की मी भलेही ब्राह्मण असेल पण द्रोणाचार्य राजपुत्रांना घडवतो हे मी विसरलो नाही. मला घडवायचं आहे, माझ्या देशातले क्षत्रिय विजय आहे त्यांना मला असं तेजस्वी घडवायचं आहे. ते म्हणाले यांनी काय होईल? ते म्हणे की मला संपूर्ण राष्ट्र समर्थ करायचं. आज माझ्याकडे शिकत असलेले हे सगळे उद्याचे राजे आहेत, उद्याचे महाराजे आहेत, उद्याचे सम्राट आहेत, त्यांना मी राष्ट्रभक्तीने असं भारवून टाकेन. ते म्हणाले आणखीन काय शिकवेन? ते म्हणाले मी कामशास्त्र सुद्धा शिकवेन. 2250 वर्षापूर्वी एक शिक्षक कामशास्त्र शिकवेन. अंबिकुमारा ते डोक्यात काही येईल तो म्हणाला असं का? तर ते म्हणाले की राजपुत्रांना कामशास्त्र माहिती असेल, कारण का अनेक राजकीय कोबीत कामशास्त्राच्या आधाराने नर्तिका, गणिका किंवा हेर, स्त्री हेर हे राजपुत्राकडून काढून घेऊ शकतात. त्यामुळं कामशास्त्रातही कुठे सावध राहायचं हे त्याला कळलं पाहिजे एक, आणि कामशास्त्र हे सुद्धा शास्त्र आहे हे त्याला माहिती असलं. 2500 वर्षापूर्वी आज आम्ही विचार करतो गुट्टच बॅटच शिकवावं की शिकू नये, आज आम्ही विचार करतो की मुलांच्या हा विषय बोलावा की बोलू नये. त्याचं आणखीन एक कारण आहे की लैंगिक शिक्षणाचा अर्थ लोकांना असं वाटतं की शरीर संबंधाचं शिक्षण आता शाळेत द्यायला सुरुवात होणार, असं नाही आहे. सावध करणं शास्त्र म्हणून ते सांगणं, आणि आपला देश इतका महान आहे की इथे कामाला सुद्धा कामशास्त्र म्हटलं. काम हे सुद्धा शास्त्र आहे, ती जीवनाची गरज आहे तर ते माहिती असलं पाहिजे. अंबिकुमार म्हणाले की युवराज आणखीन एक माझ्या मनात आहे. काय ते म्हणे की जेव्हा अवकाश प्राप्त होईल विद्यार्थ्याला, सुट्टी मिळेल, ग्रीष्मकालीन मिळेल, वसंतकालीन, त्यावेळी आपण किती विकले गेलो आहेत तुम्हाला बघा. तुम्ही घरातल्या आपल्या मुलाला विचारा ऋतू किती, तो काय म्हणतो? समर, विंटर, रेन, तीन सीझन. भारतीय शास्त्र म्हणतो 6 ऋतू आहेत. आम्ही नाही शिकवले 6. आमच्या मुलांना जर आमचे ऋतू माहीत नाही, इतकी व्हरायटी आहे हे माहीत पाहिजे ना की 6 ऋतू काय, आणि प्रत्येक ऋतूचा आविष्कार वेगळा आहे. ती आमच्या देशाची भौगोलिक ऐश्वर्याची खूण आहे. आम्ही नाही शिकवत. आपलं नववर्ष कधी सुरू होतं विचारा तरी एक म्हणून तो म्हणतो भट जानेवारी, तो चैत्र शुद्ध पाडवा म्हणत, चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणत, तो म्हणतो 1 जानेवारी. त्याला विचारा 1 जानेवारी का?
काय आहे एक जाणीव आहे. तुम्ही सगळे मला आई वडिलांसारखे आहात, कारण का तुम्ही माझे सगळे ईश्वर आहात. तुम्हाला भीक मागतोय. तथापि पंढरपूरच्या क्षेत्रावर तर ब्राह्मण असल्याने भीक मागणं माझा धर्म आहे आणि देणं तुमचं कर्तव्य. तुम्ही कधीतरी सांगणार की 1 जानेवारीला निसर्ग कसा असतो, डेडली बर्फास्त सगळं, झाडं झुडपं रस्ते घरं छत सगळं बर्फामध्ये व्यापलेलं असतं. चैत्र शुद्ध प्रतिपदेला कसा असतो, सगळीकडे बहार असतो. मग नववर्षाची सुरुवात बर्फात गाडून घेतलेल्या आयुष्याने सुरू करायचं की नवपल्लवीत झालेल्या वृक्षवेळी समृद्ध करायचं, कोण ठरवणार? मी सांगायला पाहिजे आपल्या मुलांना की यासाठी या नवीन का गुढी उभी करायची चेष्टा केली गेली. गुढीची इतकं दुर्दैव आहे की ती गुढी धर्मवीर संभाजीराजांच्या जीवनाचा शेवटचा टप्पा होता त्याचं सेलिब्रेशन म्हणून या देशात सुरू केली असं विष पिसत. संभाजी महाराजांचं बलिदान हा कोणाला आनंद देणारा विषय आहे का? या देशातला कितीही नीच माणूस असेल, संभाजी महाराजांच्या मृत्यूने तो घरावर गोडी उभी करेल. जो एका बापाचा एका आईचा आहे ना तो तर असं करणार. पण हे आमच्या डोक्यात घातलं गेलं का? ते संभाजीराजांचा वध झाला, हत्या झाली, निर्घृण दुशास पद्धतीने त्यांना मारलं, त्याचा आनंद काही लोकांनी साजरा केला म्हणून गोडी सुरू. अयोध्येमध्ये गोडी का उभी केली? नंदबाबा गुढी का उभी केली? गुढी पुराणामध्ये कशी येते आहे, वेदांमध्ये कशी येते आहे त्याचं कोण वर्णन सांगेल? चाणक्याने सांगितलं की मी सुट्टीच्या काळामध्ये माझ्या मुलांना घरी नाही पाठवत. मी त्यांना सांगेन की सुट्टीच्या काळात तुम्ही देश फिरा, देशाच्या वेगवेगळ्या भागात जा, अश्वयानामध्ये जा, अश्वलायनामध्ये जा, वायू सीमेवरती जा, टोकावरती जा, हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरा, तिकडे तुम्ही गंगा किनारी जा, या सप्तसिंधू आहेत त्याच्या आखातामध्ये तुम्ही फिरा. आणि नुसतं फिरा असं नाही तर तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कोण करेल? तर तुम्ही काही काम करा, पैसे मिळवा आणि देश बघा. अंबिकुमार म्हणाले की याची काय आवश्यकता? चाणक्याने उत्तर दिलं, 27-28 वर्षाचा तरुण शिक्षक उत्तर देतोय की माझी मुलं देश पाहतील तर देशाबद्दल प्रेम वाटेल, आणि जेव्हा ते देशातली विविधता बघतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की मी किती संपन्न सांस्कृतिक वारसा असलेल्या देशाचा. ते जातील, त्यांना कळेल आपले लोक कसे आहेत, आपली माणसं कशी आहेत, आपली संस्कृती कशी आहे, आपली परंपरा कशी आहे. इतकी विविधता आहे आणि तरी आत एक सुंदर एकता आहे, ते माझ्या मुलांना कळेल. मुलं संकटांना सामोरं जातील. आम्ही सुट्टीत मुलांना परत परक्या ठिकाणी पाठवतो, पण सगळ्या सोयी करून पाठवतो. गुजरातमधल्या एका व्यापाऱ्याने, अब्जाधीश व्यापाऱ्याने, 5,000 रुपये आपल्या मुलांना दिले आणि सांगितलं की घराबाहेर पड, आणि फलाण्या वर्षी पूर्ण फिरून झालं की ये. ही गुरुकुलातली पद्धत होती. गुरुकुलातलं 12 वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं तर पदवी नव्हते देत लगेच. ते आचार्य सांगायचे की ह्या 5 गायी घे आणि ह्या 5 गायींच्या 50 गायी झाल्या की तू परत ये, मग तुझं शिक्षण पूर्ण झालं. एक ज्ञान, शुद्ध ज्ञान, दुसरं उपयोजित ज्ञान व्यवहारातलं. तसं त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला पाठवलं, त्यांनी लिहिलेले अनुभव इतके अद्भुत आहे. तो म्हणाला मी 5,000 रुपये म्हणजे मी रोज मित्रांबरोबर 5,000 खर्च करू शकतो अशा स्थितीत, पण 5,000 मी तो काही वर्ष भारतामध्ये फिरवत होता अशी त्या दक्षिण भारतात गेलं मोठी कथा. तात्पर्य असं आहे की आम्ही संघर्षाला, अडचणीला मुलांना सामोरं पाठवतो, बिन रिझर्वेशन तर पाठवतो का नाही पाठवतो? पण खरं ज्ञान तर बिन रिझर्वेशनच्या बोगीत होतं. मला आठवतंय आम्ही ज्ञानप्रबोधिनीची 80 मुलं मुली कन्याकुमारीला गेले, जातानाच रिझर्वेशन होतं, येताना रिझर्वेशन नव्हतं.
आणि कन्याकुमारी ते सोलापूर त्या एका बोगीमध्ये आम्ही 80 माणसं असं मुरकुट करून बसलो. पण मग हळूहळू शेजारचा कोणी तमिळ आहे, तेलुगू आहे, मल्याळी आहे, तो काहीतरी बोलतो, तो काहीतरी सांगतो, आम्ही काहीतरी सांगतो, आणि असं करत करत एक कुटुंब बनवून गेलं. थोडी कठीण आहे, थोडी हार्डशिप, थोडा परिश्रमाची तयारी, हे असे ना तर खूप काही शिकता येते. म्हणून चाणक्याचं एक वाक्य, तो जेव्हा परत मगरला आला आणि तिकडे ते पदवी मिळवायची होती, तेव्हा येतं जाताना तर 4 महिने लागले, परत जाताना त्यांना खूप काळ गेला, जवळजवळ 15 वर्ष. आणि चाणक्याने वाक्य लिहून ठेवलं, तो असं म्हणतो की मी गुरुकुलामधल्या संपूर्ण वास्तव्यात जे शिकलो नाही ते तक्षशिला ते मगध या 12 महिन्याच्या 14 महिन्याच्या प्रवासात मी शिकलो. का तर समाजामध्ये गेल्याशिवाय तुम्हाला खरं शिक्षण मिळतच नाही. अंबी कुमाराला त्यांनी हे सांगितलं. आणि या प्रवासामध्ये एक चतुर विद्यार्थी होता, त्या चतुर विद्यार्थ्याने परत येऊन सांगितलं गुरुजींना की आर्य आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही सुट्टीच्या काळामध्ये फिरत होतो, हे पाहिलं, ते पाहिलं, ते पाहिलं, सगळं पाहत असतात. आणि एका ठिकाणी तो म्हणाला की मला काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या. ते म्हणाले बोल. तो म्हणाले मी असं पाहिलं की ग्रीक देशातून एक सम्राट अलेक्झांडर हा वेगवेगळ्या भूभाग पादाक्रांत करत करत भारताच्या सीमेवरती आला. आता चाणक्याचं वय 27, त्यांच्या विद्यार्थ्याचं वय किती असेल. ते म्हणाले चंद्रा अलेक्झांडर आलाय, काय काय करतोय तो. आणि त्या मुलाने दिस इज ऑब्झर्वेशन. तो म्हणाला की गुरुदेव मी पाहिलं की त्याच्याबरोबर साहित्यिक आहे, त्याच्याबरोबर वास्तुतज्ञ आहे, त्याच्याबरोबर योद्धे आहे, त्याच्याबरोबर व्यापारी आहे, त्याच्याबरोबर जादूचे खेळ करणारे लोक आहे, आणि तो भारताकडे येतो आहे. चंद्रा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. आणि आर्य त्यांना म्हणाले चंद्रा तो जर आक्रमणासाठी येत असेल तर वास्तुतज्ञ कशासाठी, साहित्यिक कशासाठी. आता त्या मुलाला तर काही उत्तर देता येणं शक्य नव्हतं. मग गुरुदेवाने त्याला सांगितलं की धोक्याची खूण आहे, तो नुसता येत असेल आक्रमणासाठी येत असेल तर उत्तर देता येईल, पण तो त्या हेतूने येत नाही. ज्या अर्थी त्याने वास्तुतज्ञ बरोबर आणलेले आहे त्या अर्थी त्याला इथे स्थायी स्वरूपामध्ये काही निर्माण करायचं आहे. आणि तो त्याची वास्तुकला इथे लावे आणि ती वास्तुकला इथे लावली तर भारतीय वास्तुकला हळूहळू नामशेष होईल. शिक्षक आज आम्ही काय केलं, आज आम्ही आमची सगळी वास्तुकला नाहीशी करून टाकली आणि पाश्चात्य वास्तुकला घेतली. आमची घरं, आमची आस्थापनं सगळीकडे. सोलापूरसारख्या शहरामध्ये काचेच्या भिंती असलेले मोठे मोठे शॉपिंग मॉल्स कसे आम्ही विचार करतोय, पर्यावरणाचा काय विचार करतोय. पण चाणक्याच्या लक्षात आलं की ज्या अर्थी हा साहित्य घेऊन आलाय ना, तर हे केवळ राजकीय आक्रमण नाही, सांस्कृतिक आक्रमण. आणि मग या सांस्कृतिक आक्रमणाने भारतावरती काय काय परिणाम होणार आहे, आर्यावर्तावरती काय काय परिणाम होणार आहे, याच्याविषयी चाणक्य विचार करायला. आणि एक शिक्षक इतका अस्वस्थ झाला की त्यांनी ठरवलं की अंबी कुमाराला हे सांगितलं पाहिजे की हे संकट फार मोठं आहे आणि तू सिद्ध हो, तू संघर्ष कर, संपूर्ण गुरुकुल तुझ्या पाठीशी उभं आहे. माझंच नाही तर परिसरातले सगळे गुरुकुल, जिथे मी विद्यार्थ्यांना शस्त्रविद्या शिकवली आहे ते सगळे उभे राहतील, पण तू दक्ष. याच्यावर अंबीचं उत्तर काय होतं, याच्यावर अंबीची प्रतिक्रिया काय होती, त्याचं एक वाक्य सांगून थांबतो. अंबी असं म्हणाला की तुम्ही शाळेत शिकवण्याचं काम करा, जास्त अक्कल चालवला, काय करायचं ते मला कळतं,
कारण का मी राज्य करता है। चाणक्याने उत्तर दिले की तुम्ही राज्य करते आहात पण तुमच्या डोळ्यावर झापड आहे। भविष्यकाळात येणारे संकट शिक्षकाला जेवढी कळतात तेवढी राज्यकर्त्याला कळतील तसं नाही, म्हणून मी सांगतोय सावध। आज एक्झॅक्टली ती वेळ आली आणि आज हे शिक्षण संघटित होत अशा पद्धतीने उभं राहिलं पाहिजे की देशाची उद्याची संकट काय आहे या संकटाची पार्श्वभूमी आणि आम्हीचं उत्तर आणि पुढे देशाच्या राजकारणावर झालेले परिणाम याच्याविषयी उद्या संध्याकाळी 6:05 आपण तो विषय घेऊ। परवा आपला एक भाग शिक आज मी पुन्हा एकदा आपण सगळे वेळेत आला एवढा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दलचा ऋण व्यक्त करतो, मनाने कुलगुरूंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो। वंदे मातरम्।